ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यामनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशकारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासल गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा। आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये। श्री श्री राधा श्याम सुंदर यांच्या चरणी मी आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो इस्कॉन राजापूर रत्नागिरीतर्फे। तर आज मागच्या सोमवारी आपण पाहत होतो ग्रंथराज श्रीमद भागवतमधून आपण घेतोय भीष्मदेवांचे महानिर्वाण हा प्रसंगातला एक श्लोक घेतला होता। आज आपण दुसरा घेऊया आणि त्या अनुषंगानं आपण पाहत होतो भीष्मदेवांचं थोडंसं चरित्र, महाभारताची पार्श्वभूमी आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की व्यासदेवांचा आविर्भाव पाहिला कसा झाला, तो भीष्मदेवांचा आविर्भाव पाहिला आणि त्यानंतर आपण अंबा अंबिका अंबालिका यांच्याबद्दल थोडीशी प्रास्ताविक माहिती घेतली। आज थोडंसं आपण त्या भागाच्या डिटेलमध्ये जाणार आहोत आणि पुढच्या सोमवारी आपण नित्यानंद त्रयोदशी साजरी करू, तिथून मग चैतन्य लीला चालू होईल रामनवमीपर्यंत। ठीक आहे, हरी बोल। म्हणजे शिवकुमार गणेशांची पण इच्छा आहे चैतन्य लीला श्रवण करायची। ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद पहिला अध्याय नववा श्लोक तेविसावा। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय। तर जे भक्त आमच्याशी यूट्यूब किंवा इतर माध्यमांच्या रूपाने जोडले आहेत त्यांना मी एक नम्र विनंती करू इच्छितो की हे जे काय आहे भक्तियोगाचं ज्ञान हे अतिशय दिव्य आहे आणि आम्ही हे प्रामाणिकपणे निस्वार्थपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं प्रभुपादांचं कार्य आहे त्याच्यामध्ये थोडंसं हातभार लावतो आहोत। तर तुम्ही सर्वांनी आमच्या ह्या कार्यामध्ये सहकार्य करावे। जास्तीत जास्त ह्या चॅनलवरती जे प्युअर डिवोशन मराठी हा चॅनल आहे ह्या चॅनलवरती आपण जास्तीत जास्त ह्या भक्तिमय प्रवचनाचा लाभ घ्यावा। त्याला आवडल्यास नक्की लाईक करावे, कमेंट्स द्यावे, तुमच्या काही सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत पोचवाव्यात जेणेकरून आम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्यापर्यंत सेवा पोचविता येईल। आणि जास्तीत जास्त हा चॅनल सबस्क्राईब करावा जेणेकरून पूर्ण जगातील सर्व मराठी बांधवांना हा चॅनल काय होईल यूट्यूबद्वारे ओपन केला जाईल। तर तुमचं सहकार्य फार अतिशय मोलाचं आहे। तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। हरे कृष्णा। तर आज आपण पाहतोय स्कंद पहिला भागवतम अध्याय नववा श्लोक तेविसावा। भक्त्यावेश मनो यस्मिन् वाचायन्नाम कीर्तयन्
त्यजन् कलेवरं योगी त्यजन् कलेवरं योगी मुच्यते काम कर्म भी मुच्यते काम कर्म भी भक्त्यावेश्य मनो यस्मिन् भक्त्यावेश्य मनो यस्मिन् वाचायन् नाम कीर्तयन् वाचायन् नाम कीर्तयन् त्यजन् कलेवरं योगी त्यजन् कलेवरं योगी मुच्यते काम कर्म भी भक्त्यावेश्य मनो यस्मिन् भक्त्यावेश्य मनो यस्मिन् वाचायन् नाम कीर्तयन् वाचायन् नाम कीर्तयन् त्यजन् कलेवरं योगी त्यजन् कलेवरं योगी मुच्यते काम कर्म भी मुच्यते काम कर्म भी भक्त्या निष्ठेने एकाग्रतेने एकाग्रतेने केलेले केलेले किंवा धर्मशील चित्ताने आवेश्य ध्यान करीत मनहा मन यास्मिन ज्यामध्ये वाचा वाणीने यत कृष्ण नाम पवित्र नाव कीर्तयन जपत असता त्यजन सोडताना कलेवरम शरीर योगी भक्त मुच्यते मुक्त होतो काम कर्म भी सकाम कर्मापासून भाषांतर आपल्या एकाग्रचित्त भक्तीने ध्यान आणि सतत नाम संकीर्तन करण्याने भगवान आपल्या भक्ताच्या अंतकरणात आविर्भूत होतात आणि भक्ताच्या पार्थिव देह त्यागासमयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. काय सांगतात बघा, आपल्या एकाग्रचित्त भक्तीने ज्यावेळेला आपण भक्ती मार्गाला लागतो त्यावेळेला एकाग्रचित्त असणं फार गरजेचं आहे. असा भक्त ज्यावेळेला एकाग्रचित्त भक्तीने अन्याभिलाषता शून्य होऊन सतत नामसंकीर्तन आणि ध्यान दोन्ही गोष्टी करून ज्यावेळेला भगवंत करतो त्यावेळेला भगवंत आपल्या भक्ताच्या अंतकरणात काय होतात, आविर्भूत होतात. आविर्भूत होतात म्हणजे काय, पूर्णपणे भरून टाकतात त्याचं हृदय, अंतकरण प्रकट होतात हृदयामध्ये. आणि भक्ताच्या पार्थिव देहत्यागासमयी ज्यावेळेला हा पार्थिव देहत्याग ज्यावेळेला तो भक्त करणार असतो त्यावेळेला ते त्या भक्ताला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. तात्पर्य आधी आपण पाहूया, मग थोडंसं विश्लेषण करून पुढे जाऊया. तात्पर्य बाय ही श्रीमान श्रील प्रभुपाद की योग म्हणजे अन्य सर्व विषयांपासून परावृत्त झालेल्या मनाची एकाग्रता. आणि खरोखर अशी एकाग्रताच म्हणजे समाधी किंवा शत प्रतिशत भगवंतांच्या सेवेत रुजू होणे. योग म्हणजे काय आहे तर इथं प्रभुपाद आपल्याला सांगतायत, जे की भगवंत आपल्याला सांगतायत, योग म्हणजे काय आहे की एकाग्र चित्तानं ध्यान आणि सतत नामसंकीर्तन. भक्तियोगा म्हणजे काय आहे, एकाग्र चित्तानं ध्यान कशावरती, नामावरती. कलियुगामध्ये दुसरं कोणते ध्यान आपण करू शकत नाही आणि ते सक्सेसफुल पण होणार नाही. तर ध्यान कशावर केलं पाहिजे, नामावरती ध्यान केलं पाहिजे. जसं बघा आपण जप करताना बसतो सकाळी दुपारी संध्याकाळी कधी ज्यावेळा तुम्ही बसता त्याला आपण म्हणतो नामात काय आहे, मी डोळे बंद करतो आणि इथे योग्यांसारखं बघतो काहीतरी, ओम दिसतोय काय किंवा कृष्ण दिसत आहेत काय, राधाणी दिसत आहेत काय, अर्जुन काय, वृंदावन दिसतंय काय. हा आटापिटा करणं म्हणजे नामावरती ध्यान नव्हे. नाम स्वतःमध्येच परिपूर्ण आहे. काय आहे, नाम स्वतःमध्येच पूर्ण परिपूर्ण आहे, नुसतंच पूर्ण नाही परिपूर्ण आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलंय की नाम चिंतामणि कृष्ण चैतन्य रसविग्रह नित्यमुक्तो पूर्ण शुद्ध अभिन्नत्वात नाम नामिनो. आणि वैष्णव आचारसंहितेमध्ये तुम्ही जर बारीक वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की भगवंतांचं ध्यान कसं करायचं. तर स्पष्ट त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भगवंत नाम जे हरे कृष्ण महामंत्र आहे ही दिव्यवाणी आहे. काय आहे, दिव्यवाणी हा शब्द आहे, ते दिव्य ध्वनी आहे. बघा तमोगुण रजोगुण सत्वगुण हे भौतिकतेतले तीन गुण झाले, आता ह्याच्यावरती दैवी गुण, दिव्य नाही बोललोय मी, काय बोललोय, दैवी गुण जो स्वर्ग वगैरे एक सत्य लोकापर्यंत कार्यरत असतो. लक्षात, तिथं सत्व रजतम हे पण कार्यरत असतात पण दैवी गुण एक कार्यरत असतो.
आणि ह्याच्या पलीकडे प्युअरली स्पिरिच्युअल त्या गुणाला काय म्हटलंय? दिव्य गुण. त्या गुणाला काय म्हटलंय? दिव्य गुण. तर भगवंताचं नाम हे कसं आहे? अलौकिक आहे, पारलौकिक आहे, त्यामुळे इथल्या गुणामध्ये ते बांधता येत नाही. आणि ते भगवंत नाम कसं आहे? दिव्य गुणामध्ये स्थित आहे. आणि ते स्वयं परिपूर्ण असण्यामुळे नाम चिंतामणी कृष्ण, भगवंताचं नाम जे आहे काय म्हटलं त्याच्यात कृष्ण, ते स्वयंपूर्ण परिपूर्ण आहे आणि चिंतामणी आहे. तुम्ही जी जी काय इच्छा व्यक्त कराल ते तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. दुसऱ्या कशाचे आधार घ्यायची गरज नाही. आणि चैतन्य रस विग्रह विग्रह आहे ते भगवंत आहे. भगवंत नाम आणि भगवंतांच्या विग्रहामध्ये काय फरक नाही आहे. त्यामुळे नामस्मरण किंवा नाम जप करत असताना आपल्याला दुसऱ्या कोणत्याही आयडियाज डोक्यात आणण्याची गरज नाही आहे. विधी एकदम सोपा आहे. मुखानं स्पष्ट भगवंतांचं नाम बोला आणि कानानं तो उच्चार स्पष्टपणे ऐका. तो दिव्य ध्वनी तुमच्या कानाच्या रंध्राद्वारे कुठे जाईल? हृदयामध्ये जाईल. आणि हृदयातली सगळी झळमट कळमट अनर्थ काय करेल? चेतो दर्पण मार्जनम, धुवून काढेल. जे अनर्थ आहेत अनादि काळापासून आपण हृदयामध्ये साठवलेले ते हृदय ग्रंथींच्या रूपामध्ये असतात, त्या गाठ सोडण्याचं कार्य एक एक काय करेल? हे नाम करेल. आणि तुमचं खरं स्वरूप अशा प्रकारचं दिव्य नामाचं साधन भजन केल्यामुळे एक ना एक दिवस आपोआप तुमच्या समोर प्रकट होईल. दुसरा कोणताही विधी नाही आहे भक्तीमध्ये. म्हणून भगवंत इथे काय सांगतायत की आपल्या एकाग्र चित्त भक्तीने ध्यान आणि सतत नामसंकीर्तन करण्याने भगवान आपल्या भक्ताच्या अंतकरणात आविर्भूत होतात. तर तुम्ही कृत्रिमरित्या काय करताय? आविर्भूत करण्याचा प्रयत्न करताय, ते करू नका असं सांगायचं इथे. लेट लॉर्ड डिसेंड विन युअर हार्ट लाईक वसुदेव अँड देवकी. अनन्यसाधारण भगवत भक्ती केल्यामुळं भगवंतांना स्वतःलाच इच्छा झाली की मला आता काय यांच्या पोटी जन्माला आलं पाहिजे. मग भगवंत सगळ्यात पहिले कुठे आले? मनामध्ये आले वसुदेवांच्या. त्यांचं अंतकरण भरून टाकले, पूर्ण आविर्भूत होतात भगवंत. लेट भगवान कृष्ण डिसेंड. त्यांना तुम्ही ओढून तणून करू नका, ते ओरबाडून घेण्याची गोष्ट नाही आहे. तुमचं ध्येय साधन साध्य एकच आहे, ते काय आहे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ह्या भगवंतांनी ह्या सगळ्या आपल्या ज्या शक्ती आहेत त्या सगळ्या ह्या नामामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे केवळ आणि केवळ भगवंतांच्या नामाचं जर तुम्ही प्रामाणिकपणे नामस्मरण केलं ध्यानपूर्वक, कारण ध्यानपूर्वक नाम जप न करणे हा एक काय आहे? नाम अपराध आहे. हे दोन्ही गोष्टी सांगितल्या. ध्यानपूर्वक भगवंतांच्या नामाचं नामस्मरण करा आणि हे नामाचं नामस्मरण करण्याची गोडी रुची लागावी म्हणूनच हा सगळा खटाटोप आहे, नथिंग एल्स. ह्या सगळ्या गोष्टींचं सार आहे नाम घेणं. परमेश्वराचं नाम हृदयापासून काय करणं? घेणं, त्याचं कीर्तन करणं, त्याचं स्मरण करणं, त्याचं चिंतन करणं हा एकच काय आहे? खरा मार्ग आहे. दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आणि हा मार्ग तुमच्या हृदयामध्ये बिंबावा, तुम्हाला तो पटावा, त्याच्यासाठी हे सगळं पुराण आहे, महाभारत आहे, सगळ्या लीला आहेत भगवंत करता. केवळ आणि केवळ एका नामाचा आश्रय घेतला. बघा रामायण लीलेमध्ये पण आपण पाहतो, एकदा प्रभू श्री रामचंद्र पाहत होते की हनुमानजी प्रत्येक दगडावर काय लिहितात? राम लिहित आहेत. आणि मग दगड टाकून दगडतावर तरंगतोय. एक दिवशी संध्याकाळी हळूच सगळ्या वानरसेना जशी गेली तसे मग इकडे तिकडे बघितले प्रभू श्री रामचंद्राने, आले म्हणाले मी तर स्वतः राम आहे, मी स्वतः टाकलं तर काय होऊन तरंगेल, नाव कशाला लिहायची गरज आहे. काय करतो इकडे तिकडे बघताना एक दगड घेतात असा भला मोठा आणि टाकतात पाणी, तो डुबतो. काय होतो? डुबतो. हनुमानजी टेकडा आडून हळूच बघत असतात, ते उडकी मारून टुनकरून येतात समोर. पकडलं पकडलं पकडलं, वानर आहेत ना ते, टुनकर उडी मारतात. भगवंत पकडलं तुला, म्हणाले हनुमानजी हे असं काय झालं? मी तर स्वतः राम आहे. भगवंता तुमच्या नामात जी ताकद आहे ना, ती ताकद तुमच्या व्यक्तीच्या प्रेझेन्सपेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे जिथं तुमच्या नामं नव्हते तिथं तुमचं काय काम आहे? तुम्ही आराम करा, जावं तुमच्या नामाला काम करू द्या. रामायणमध्ये पण हेच सांगितलंय, आपल्या साधू संतांनी पण हेच सांगितलंय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल? राम आणि कृष्ण ही एवढी सुंदर नावं आहेत दोन,
जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोला बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। हे जगामध्ये एवढी सुंदर नावं आहेत, दोन नावं आहेत भगवंतांची, राम आणि श्याम कृष्ण। तर अशा प्रकारे आपले मन जो एकाग्र करतो त्याला योगी म्हणतात। कशावरती एकाग्र करतो? नामावरती भगवंतांच्या। ह्या कलियुगामध्ये दुसरं कोणताही योग पॉसिबल नाही आहे। कलौ नास्तैव 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 नास्ते गतिरन्यत, कोणताही योग सफल होणारच नाही आहे। दुसरा हरेर्नाम हरेर्नाम एव केवलम, दुसरा कोणताही योग सफल होणार नाही कलियुगामध्ये। तुम्ही किती प्रयत्न करा, विल गेट फ्रस्ट्रेटेड आउट ऑफ दॅट योगा प्रॅक्टिस। सो बेटर गिव्ह अप दॅट अँड चँड हरे कृष्ण अँड बी हॅपी। कारण सगळे यत्न प्रयत्न आपण कशासाठी करतो? आनंदी बनण्यासाठीच करतो ना। तर असा योगी भक्त आपल्या भगवंतांच्या चिंतनामध्ये आपले सगळे लक्ष दिवसाचे 24 तास गुंतवून ठेवतो आणि त्यामुळे त्याचे मन हे भगवंतांच्या नवविधा भक्तींनी भरून जाते। ही नवविधा भक्ती पुढील प्रमाणे आहे: श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन। मग अशी आम्ही चर्चा करतो, रात्री झोपेत स्वप्न भगवंतांची कशी येणार? ज्या वेळेला दिवसातले 18 तास आपण केवळ आणि केवळ भगवंतांचं स्मरण चिंतन करणार, रात्री झोपेत सुद्धा आपोआप काय होणार? कुठच्या तरी कीर्तन पाठी आपल्याला दिसणार, आपण त्या कीर्तनामध्ये हात वरती करून सुंदर नृत्य करतोय, कुठच्या तरी अभिषेक मध्ये आपण आहोत, कुठच्या तरी सत्संगामध्ये आपण आहोत, कुठच्या तरी धामामध्ये आपण गेलोय, लक्षात ना। तर अशा प्रकारे 24 तास एंगेजमेंट। आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला मगाशी सांगायचा होता तो म्हणजे, आपण म्हणतो की प्रभूजी आम्ही आता, मला 10 वर्ष झाली, मला 20 वर्ष झाली, मला 30 वर्ष झाली, नामस्मरण करतोय, पण गॅरंटी वाटत नाही। तर इथं भगवंत गॅरंटी देत आहेत। जो अशा एकाग्र चित्तानं भगवंतांचं नामस्मरण करत आपलं जीवन 24 तास रद्द करतो, तर त्याच्या पार्थिव देह त्यागासमयी, हे मी मागे एकदा मुद्दा सांगितला होता तुम्हाला, भले अनुभूती आयुष्यभर नाही आली काय बिघडत नाही, तुम्ही मार्ग सोडू नका। कारण भगवंतांनी गॅरंटी दिली पुन्हा इथे, ज्यावेळेला अशा माझ्या भक्ताचा देहत्याग करण्याचा समय येतो त्यावेळेला ते असं प्रसंग तिथं क्रिएट करतात की जेणेकरून त्याचा जो अंत जो आहे तो भगवंतांच्या केवळ आणि केवळ स्मरणामध्ये पार पडला जावा। दस्तूर खुद्द स्वतः येतात तिथे, पार्थिव देहत्यागा समय ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी स्वतः येतात, आपल्या पार्श्वना पण नाही पटवत। सो निश्चिंत राहा, नामसाधना ध्यानपूर्वक जर तुम्ही केले तर अनुभूती निश्चित आहे, त्यात काही वादच नाही। पहिलं नाव घेतल्यापासून अनुभूती निश्चित आहे, पण तुमचं डेडिकेशन किती आहे, तीव्रता किती आहे हृदयाची, त्याच्यावरती ती अनुभूती काय असते अवलंबून असते। बरोबर की नाही? बाळ, एखादं छोटं बाळ रडतंय तर आईला त्याचे टोन माहिती असतात, त्याला खरंच माझी कधी गरज आहे ते आईला माहिती असतं। त्या प्रकारे ज्याला ते बाळ रडायला लागतं त्याला आई आपल्या हातातली सगळी कामं टाकते आणि पहिलं जाऊन बाळाला पहिलं उचलते। इथं काय महत्वाची गोष्ट होती? बाळाच्या रडण्याच्या आवाजातली तीव्रता। इथं राजापूरमध्ये ज्यावेळा आम्ही सगळ्यात पहिला सत्संग घेतला तेव्हा सुदाम प्रभूजी आले ते ब्रह्मचारी, त्यांनी तो व्हिडिओ दाखवला होता सगळ्यात शेवटी नामाचा महिमा सांगितल्यानंतर, की अस्वलाचा एक छोटा पिल्लू असतो आणि त्याची आई कुठे लांब गेलेली असते आणि हे हरवलेलं असतं रानामध्ये आणि त्याच्या मागे तो स्नो लेपर्ड लागतो बिबट्या आणि हे जीवाच्या आकांतानं पळटे पळटे पळटय, तर त्याचा आवाज फुटत नाही भीतीपोटी। आपल्याला जसं सांगतात साधू संत सांगतात की भगवंत नाव घ्या, पण नाही, आपण म्हणतो मी स्वामी आहे, आय विल डू व्हॉट एव्हर एंड्युअर्स टू प्रोटेक्ट माय सेल्फ अँड माय फॅमिली, आणि ह्या भ्रमामध्ये आपण असतो आणि आपण म्हणतो माझे प्रयत्न, पण ते देवाचं नाव येत नाही हृदयापासून। जसं त्या पोराच्या मुखात ना आवाज येत नव्हता, त्याला वाटत होतं मी पळून काय करेन, ह्या बिबट्याला कसं तरी चकवा देईन, त्यामुळे तो आईला पुकारतोय
त्याच्या भाषेमध्ये, पण ते आईपर्यंत पोचत नव्हतं किंवा आईला त्याच्या वाटत नव्हतं की बाळ माझ्या संकटात आहे. मग असं करता 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 एक नदी किनारी ते दोघं येतात पळत पळत, बिबट्या आणि छोटं बाळ. आणि तरी ते म्हणत की अजूनही मी काय करेन, नदी पार करेन आणि बिबट्यापासून वाचेन. म्हणते ते एक ओंडका असतो नदीवरती असा झाडाचा पडलेला, त्याच्यावरती चढून पळायला लागतं. भक्त तर बरोबर अर्ध्या नदीत गेल्यानंतर तो ओंडका काय झालेला असतो, ब्रेक झालेला असतो, तुटलेला असतो. त्याबरोबर त्याला कळून चुकतं की आता मला कोणी वाचू शकत नाही आणि माझे प्रयत्न काय झाले, संपले. आणि बिबट्यानं पाऊल ठेवलेलं असतं कुठे, त्या झाडाच्या बुंद्यावरती. आणि आता तो काही पावलं टाकणार आणि त्याला कॅच करणार आणि खाऊन टाकणार. त्याबरोबर ते बेंबीच्या देठापासून जीवाच्या अकांतनं आपल्या आईला पुकारतं, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. आणि त्यावेळेला आई जिथं आहे तिथून अशी डरकाळी पडते, कारण अस्वलापासून वाघाला पण भीती असते, पण अस्वल फार मोठा प्राणी असतो. अशी डरकाळी पडते कारण ती तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आई एवढ्या फास्ट जलद, डोंगराच्या वरती कुठेतरी असते दुसरीकडे. अशी डरकाळी पडते, ते बिबट्याला कळून चुकतं काय समजतं, बिबट्या तिथून हळूच पाय काढतो, दुसऱ्या वाटेनं पळून जातो. आणि मग त्या बिछडलेल्या बछड्याचं आणि आईचं मिलन होतं. हा भाव जर एखाद्याच्या हृदयात मागच्या जन्मातनं घेऊन आला आणि तो जर नामसंकीर्तन करेल तर भगवंत त्याच्यासमोर दुसऱ्या दिवसापासून त्याच दिवसापासून प्रकट होतील. पण आपण सगळे काय करतो, माझ्याकडे भरपूर आयुष्य पडलेलं आहे, खूप आयुष्य पडलेलं आहे. तर काल एक मामाच्या घरी गेलो होतो, तिथे माझे मानस मामा आहेत, ख्रिश्चन आहेत ते, मिस्टर कला, चांगलं अस्खलित इंग्रजी बोलतात, पोर्तुगीज त्यांचा हे आहे वंश. तर त्यांच्याबरोबर मी गेलो की तिथे चर्चा मारून आमच्या गप्पा रंगतात. तर ते अटल शिकारी, दोन वर्षापासून त्यांनी शिकार सोडली. ते शिकार सोडण्याची कारण मी त्यांना विचारत होतो, ते सांगायला लागले स्टोरी एक की एकदा म्हणतो मी मुंबईला गेलो होतो, तर तिथं आझाद मैदानावरती एक प्रवचन चाललं होतं. तर मी माझ्या मित्रांबरोबर होतो, तर ते म्हणाले प्रवचन वगैरे काय रे, कला सोड रे, जाऊ दे तिकडे, आपला विषय नाही तो, आपण मजा करूया. म्हणाल नाही रे, ते कोंकणी लँग्वेजमध्ये, हा वे यो माणूस एकदम हुशार दिसता. ते अनाऊन्स केलं वक्त्याचं त्याने, हे की पी एच डी होल्डर वगैरे होता तो, डॉक्टर झालेला. आय शूड लिसन दिस, त्यांना वाटलं की ऐकलं पाहिजे. तर ते सांगत होता, सांगत होते की तो सांगत होता की भगवंतानी असा शिकारी त्यांचा एक सोडलेला आहे की जो कोणतीही तमा बाळगत नाही शिकार खेळताना. काय सांगताय, जो कोणतीही तमा बाळगत नाही शिकार खेळताना, मग तो कोणी प्रेग्नंट आहे काय बघत नाही, कोण त्याचे आई वडील आहेत काय बघत नाही, कोणाचा तो मायबाप आहे काय बघत नाही, त्याच्यावरती कोण अवलंबून आहे काय ते बघत नाही, तो शिकार खेळतो. आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे, तो काय करतो, शिकार खेळतो, तो बिलकुल कसली तमा बाळगत नाही की कोणाचं लहान बाळ आहे की नाही, किंवा कोणावरती काय अवलंबून आहे की नाही, आणि तो शिकार खेळत असतो बेछूटपणे. हा शिकार खेळतो कुठे, भगवंतांचा प्रतिनिधी शिकारी मनुष्ययोनीमध्ये. तुम्हाला वॉर्निंग देत नाही आहे, समजा लपून आपण कसं शिकार खेळतो प्राण्याची, तसंच तो काय करतो, फायर करतो, डिशुम डिशुम डिशुम, मग तो काही बघत नाही. कोण आहे तो, यमराज काळ. का तमा बाळगावी त्यानं ह्या सगळ्याची, आपण कधी विचार करतो का प्राण्यांची हत्या करताना, की ह्या प्राण्याचं हरणाचं बछडं असेल घरी कुठेतरी, इथंच बाजूला गवतात लपिलं, ह्या कोंबडीची छोटी छोटी पिल्लं असतील, ह्या डुकराचं छोटी छोटी बछडे असतील, करतो का विचार आपण कधी,
ह्या माशाच्या पोटामध्ये काय असतील? अंडी असतील. हे ऐकलं आणि तो हडबडला माणूस, मामा माझा. तो आला, आल्यानंतर पण तो गेला शिकारेल. एक दिवस त्यानं फायर केलं तर डुक्कर मोठा पडला. पडल्याबरोबर झाडीतनं अजून सात आठ त्याची एवढी छोटी छोटी पिल्लं आली आणि तिच्या मिलेल्याच्या स्तनाला चुपायला लागली दूध. त्याबरोबर त्याला त्या प्रवचनातले बोल आठवले. काय झालं? त्या प्रवचनातले बोल आठवले आणि ते बोल आठवले आणि नेमकी त्या महिन्यात त्याची बायको एक्सपायर झाली. इथं जे करायचं तर इथंच भरायचं आहे बऱ्यापैकी. लक्षात ना, आपण विनाकारण जर जिभेचे सोसले पुरवण्यासाठी जर इतर प्राण्यांची हत्या केली तर मग भगवंतांचा जो प्रतिनिधी शिकारी आहे, ज्याला काळ किंवा यमराज आपण म्हणतो, तो अशी बेछूट शिकार खेळणार की आपल्याला त्याच्यावरती काही नियंत्रण असणार नाही. आणि त्यामुळे आपण हे जाणलं पाहिजे, शास्त्र हे शास्त्र जाणलं पाहिजे. तुम्हाला सर्वांना मी विनंती करतो की ह्याच आपल्या प्युअर डिव्होशन मराठी यूट्यूब चॅनलवरती 4 आपण लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, जी ऑडिओ ओनली आहेत. केवळ श्रवण, कारण भक्ती श्रवणाचीच आहे हो, बघायचा असतो काय धांगडधिंगाणा. त्याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्रांचं सार सांगण्यात आलेलं आहे, आत्मसाक्षात्काराचं विज्ञान. ते तुम्ही सगळ्यांनी वारंवार श्रवण करा आणि त्यावरून तुमची भक्ती जी आहे ती दिवसेंदिवस अजून दृढ होईल. थोडे तुमचे पण प्रयत्न पाहिजेत. तर अशा योग चरणाने म्हणजेच भगवंतांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतल्याने भक्त भगवंतांना मान्य होतो. तर सांगायचा मुद्दा काय, माझी सवय आहे, कोण भक्त असू दे अभक्त असू दे, जो मला वाटतो या की याच्याकडून मला काहीतरी ज्ञान भेटेल तर मी त्याच्यासमोर जाऊन बसतो नम्रपणे. कारण अशी ओंजळ पसरली तरच ज्ञान भेटणार आहे. नम्रपणे जाऊन बसतो, त्याला फक्त मी एक ट्रिगर देतो आणि समोरून काय येतं ते श्रवण करत असतो. मग समजा त्याच्या 90% गोष्टी भौतिक जरी असतील पण 10% गोष्टी किंवा असा एखादा मुद्दा मला भेटतो, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, हा दिव्यत्वाची प्रचिती घडवणारा असतो. श्रीमद भगवद्गीतेत परिपूर्ण समाधीच्या अवस्थेच्या संदर्भात हे स्पष्ट करण्यात आले आहे. असा विरळा भक्त सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ असल्याचे भगवान सांगतात. असा पूर्णत्वाला पोहोचलेला योगी भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्या प्रबुद्ध जाणीवेने भगवंतांवरती मन एकाग्र करण्यास समर्थ होतो. आणि देह पतनापूर्वी असा नाम संकीर्तन करणारा योगी देह त्यागानंतर भगवंतांच्या अंतरंग शक्तीच्या सामर्थ्याने एकदम भौतिक जीवन व तत्संबंधी कोणतेही लक्षण नसणाऱ्या शाश्वत लोकाला प्राप्त होतो तत्क्षणी. म्हणजे भक्ताच्या आयुष्यात 42,000 विंचू चावणे वगैरे असला काय प्रकार नसतो. लक्षात ना, 42,000 विंचू चावणे हा जो प्रकार असतो मृत्यूच्या समयी वेदना होता, तो कर्मी लोकांच्या संबंधात असतो. जो पूर्णपणे योगाच्या परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालाय, म्हणजेच काय, सतत भगवंतांचा जो काय करतोय, स्मरण चिंतन ध्यान करतोय, नाम कीर्तन करतोय, असा योगी जो आहे अतिशय विरळा आहे म्हटलंय. असा विरळा भक्त सर्व योग्यामध्ये श्रेष्ठ आहे असल्याचे भगवंत सांगतात. कुठे? भगवद्गीतेमध्ये. आणि अशा पूर्णत्वाला पोहोचलेल्या योगी भगवंतांच्या आशीर्वादाने आपल्या प्रबुद्ध जाणवेने भगवंतांवरती मन एकाग्र करण्यास समर्थ होतो. आणि हे सामर्थ्य कोण देतं? मृत्यू समय भगवंतांवरती मन एकाग्र करण्यास सामर्थ्य कोण देतं? भगवान श्रीकृष्ण स्वतः देतात, जसं पितामह भीष्मांना ते देत आहेत. विचार करा, ज्याच्या शरीरामधून आरपार बाण गेलेले आहेत एवढे की 2 बाणांमध्ये 2 बोट राहील एवढं पण अंतर नाहीये, म्हणजे 3रा बाण जाईल एवढं पण अंतर शिल्लक नाहीये, असा व्यक्ती काय करतोय? ध्यान लावू शकतो. कोणाची कृपा आहे? भगवंतांची कृपा आहे. ते तिथे सांगतोय भौतिक जीवनात जीवाला आपल्या कर्मानुसार विविध प्रकारचे ताप सहन करावे लागतात. असे भौतिक जीवन आपल्या भौतिक वासनांचाच परिणाम आहे. भगवंतांच्या भक्तीत जीवाच्या स्वाभाविक इच्छा नष्ट केल्या जात नाहीत, तर त्या योग्य कामी भगवंतांच्या. हरे कृष्ण हरे बोल. भौतिक जीवनात जीवाला आपल्या कर्मानुसार विविध प्रकारचे ताप सहन करावे लागतात. भौतिक जीवनच पूर्ण तापाने भरलेलं आहे.
दुखाने भरलेलं आहे भौतिक जीवन. असे भौतिक जीवन आपल्या भौतिक वासनांचाच परिणाम आहे. आणि हे ताप सहन करावे लागतात ते का, कोणा दुसऱ्याच्या कर्माची फळं आपण भोगत नाही. कोणाची कर्माची फळं भोगतो? आपल्याच कर्माची फळं आपण भोगत असतो. भगवंतांच्या भक्तीत जीवाच्या स्वाभाविक इच्छा नष्ट केल्या जात नाहीत. तुमच्या हृदयात इच्छा आहेत ज्या काही, त्या नष्ट केल्या जात नाहीत. केवळ त्या काय केल्या जातात? डायव्हर्टिफाईड केल्या जातात. समजा तुम्हाला इच्छा आहे, तुम्ही खूप चांगलं टॅली शीट करू शकता, हे ते यू आर एक्सपर्ट इन दॅट, मग तिथं भगवंत तुम्हाला अपॉइंट करतील. चालू बाबा इथं हे डिपार्टमेंट आहे, तू इनवर्ड आउटवर्ड ते सांभाळ, तू तिथं राहून सेवा कर. कोणाला नृत्य कीर्तन करायला आवडतं त्याला ती सेवा दिली जाते. कोणा झाडू मारायला जाते तिथं ती सेवा दिली जाते. कोणा डेकोरेशन करायला आवडतं त्यांना ती सेवा दिली जाते. प्रत्येक जीवाच्या इच्छा आणि त्याच्या क्वालिटीज वेगळ्या वेगळ्या आहेत. तसेच जसं आपण साधना भक्तीचं भजन हृदयापासून करू शकतो, करू लागतो, तसा आपला जो भगवंतांप्रती भाव आहे, कोणते कोणते भाव आहेत? शांतरस, दास्यरस, त्याच्यानंतर सख्यरस, वात्सल्यरस आणि माधुरीरस, या पाच रसापैकीच एक रसाचं मिश्रण असतं प्रत्येक जीवाच्या अंतकरणामध्ये. मग त्याला ते तो जो त्याचा स्वाभाविक स्थायी भाव जो आहे, ज्या रसामध्ये तो भगवंताची भक्ती करू इच्छितो, तो रस आपोआप भगवंत प्रकट करतात. हे साधनेचं फलित आहे. लक्षात, तुमचा जो स्वाभाविक रस आहे गोलोक धाम मधला, तो रस आपण साधनेच्या द्वारे, नामाच्या साधनेच्या द्वारे जागृत करू शकतो. आणि तो रस प्रस्थापित झाल्यानंतर प्रत्येक क्षण जे आहे ते आपण भगवंतांचं सान्निध्य हृदयामध्ये अनुभवू शकतो. जसं की प्रल्हाद महाराज कोणत्या रसाचे आहेत? शांतरस. हनुमानजी दास्यरस. अर्जुन सखा साख्यरस. यशोदामाई नंदबाबा वात्सल्यरस. गोपी माधुर्यरस. राधाराणी टॉपमोस्ट माधुर्यरस. तसे भौतिक जीवन आपल्या भौतिक वासनांचाच परिणाम आहे. भगवंतांच्या भक्तीत जीवाच्या स्वाभाविक इच्छा नष्ट केल्या जात नाहीत, तर त्या योग्य कामी भगवंतांच्या सेवेत संलग्न केल्या जातात. त्यामुळे आध्यात्मिक जगात प्रवेश करण्याची इच्छा करण्यास तो पात्र होतो. भीष्मदेव या ठिकाणी एका विशिष्ट योगाच्या, भक्ती योगाचा निर्देश करीत आहेत. मृत्यूच्या वेळी साक्षात भगवंतांनी त्यांच्या समोर उपस्थित राहिले इतके त्यांचे अहोभाग्य होते. पितामा भीष्म इथं भक्तियोगाचाच काय करतात? आपल्याला आपल्या स्वतःच्या उदाहरण दाखवून देत आहेत की भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे. स्वतः भगवान श्रीकृष्ण त्यांच्या अहैतुक कृपेनं तिथं ज्याला यांचा पार्थिव देह आता सोडणार आहेत, उत्तरायण होतंय, आणि त्यांची इच्छा होती की मी ज्या उत्तरायण होईल त्यावेळेला काय करणार, माझा हा पार्थिव देह त्याग करणार आहे. आणि भगवंतांना आपल्या डोळ्यासमोर तसेच उभे राहावे अशी प्रार्थना ते पुढील श्लोकात भगवंतांना करीत आहे. जोपर्यंत मी हा पार्थिव त्यागत नाही तोपर्यंत भगवंताने काय करावं, माझ्या नजरेसमोर असंच राहावं. ज्या अकारण कृपेनं ते प्रकट झालेले आहेत, जसं पार्थिव देह त्यागासमयी भगवान श्रीकृष्ण त्याला सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त करतात, स्वतः प्रकट होत. तर असं हे सगळं सुंदर आहे भक्तिमय जीवन. भक्तांच्या सगळ्या जीवन गाथा अतिशय सुंदर आहेत आणि ह्या सगळ्यामध्ये भगवंत ठासून भरलेले आहेत. तर आपण मागच्या सोमवारी पाहत होतो की पितामहा भीष्म काय करतायत, दुर्योधनाला सांगतायत आदल्या दिवशी रात्री की समोरच्या गोटामध्ये कोण कोण रथी महारथी आहेत. आणि ते सांगत असताना ते शिखंडी नामक अतिरथीच्या इथे आले आणि थांबले. ते म्हणाले, जर माझ्यासमोर शिखंडी आला तर केवळ एकमेव तोच असा आहे की ज्याच्या समोर मी काय होईन, निष्प्रभ होईन, मी बाण चालू शकणार नाही. आणि तोच वेळ आहे ज्याला कोणीतरी माझा काय करू शकतो, ह्या युद्धामध्ये वध नाही करू शकत कारण त्यांना इच्छा म्हणून होतं, मला पराभूत करू शकतो, नामोहरण करू शकतो, चित करू शकतो मला. तर मग दुर्योधन विचार, पिता मग का असं तुम्ही सांगताय, काय म्हणजे नक्की काय ते मला श्रवण करायची इच्छा आहे. तर मग पितामह भीष्म सांगताना की माझी आई सत्यवती आणि बाबा शंतनू यांच्यापासून जे दोन पुत्र जन्माला आले, चित्रांगद आणि विचित्र वीर्य, तर मी अशी शपथ घेतली होती भीष्म प्रतिज्ञा जी मागच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितली, मी ती पुन्हा रिपीट करत नाही.
की आजीवन मी ब्रह्मचारी राहीन आणि हस्तिनापुरचं रक्षण करेन, माझं कोणते अपत्य होऊ देणार नाही, म्हणजेच मी लग्न करणार नाही, आजीवन ब्रह्मचर्य भीष्म प्रतिज्ञा केली। तर चित्रांगद यक्षाद्वारे गंधर्वाद्वारे मारला गेला आणि नंतर मग लहानपणीच विचित्रवीर्याला काय केलं, आम्ही राज्याभिषेक केला। तर विचित्रवीर्य लहान असताना सर्व काही माझ्या सल्ल्यानंच करायचा राज्यकारभार, आणि मग जसा तो थोडा यौवनामध्ये आला तसं आईनं आणि मी ठरवलं की विचित्रवीर्याचं काय केलं पाहिजे, लग्न करून दिलं पाहिजे। आणि त्याला घोषित झालं होतं की काशी नरेशच्या इथे त्याच्या तीन कन्यांचं काय आहे, स्वयंवर आहे। म्हणून मी एकटाच रथ घेतला आणि निघालो, तिकडे गेलो आणि मी बलपूर्वक त्यांचं तिघांचं अपहरण केलं आणि पुन्हा हस्तिनापूरला आलो। सगळी कथा मी मागच्या प्रवचनामध्ये सांगितली आहे, विल गो फास्ट फॉरवर्ड। आणि आई सत्यवतीच्या स्वाधीन तिने राजकन्यांना केलं। तर त्यापैकी अंबा नावाची जी राजकन्या होती ती माझ्या समीप आली आणि मला म्हणाली, हे भीष्मदेव, तुम्ही धर्माचे ज्ञाता आहात, तुम्ही सगळं सत्य सत्य जाणता, तर मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही माझी कथा ऐका। तर मी राजा शाल्व यांना माझे पती म्हणून ऑलरेडी स्वीकारलेलं आहे, म्हणाला राजा शाल्व यांना माझे पती म्हणून स्वीकारलेलं आहे आणि तसं एकांतामध्ये त्यांनी मला वचन सुद्धा दिलेलं आहे आणि मी माझ्या पित्याला सुद्धा मी हे सांगितलेलं आहे आणि आजच्या स्वयंवराच्या दिवशी मी काय करणार होते, राजा शाल्व यांनाच काय करणार होते, वरण करणार होते। परंतु मी माझं हृदय दिलेलं असताना तुम्ही माझं लग्न कसं काय ह्या तुमच्या भावाशी लावून देणार, हे धर्मसंमत आहे का? तर पितामाने आपल्या राजपुरोहित ब्राह्मणांना वगैरे बोलवलं, आईशी सल्लामसलत केली आणि त्यांनी ठरवलं की हे योग्य नाही, त्यामुळे तिला वृद्ध ब्राह्मण आणि दासी काही देऊन ते म्हणाले, तू काय कर, राजा शाल्वच्या नगरीमध्ये जा आणि तुझं आयुष्य तू जग। तर ही ज्याला राजा शाल्वकडे येते तेव्हा राजा शाल्व म्हणतो की मी तुझा कसाच स्वीकार करणार नाही, कारण तुला परपुरुषाचा काय झाला आहे, स्पर्श झालेला आहे, भले बलपूर्वक का असेना तुला भीष्म यांनी काय केलाय, स्पर्श केला आहे आणि त्यामुळे मी तुझा स्वीकार करणार नाही। तर ती अगतिकपणे येऊन आपली सगळी करुण कहाणी, ती कशी पतिव्रता स्त्री आहे हे सांगते, पण तो ऐकत नाही। तो म्हणतो, तू काही किती सांगितलं तरी मी ऐकणार नाही। तर त्यामुळे तो सांगतो की तू इथून जा, इथून जाऊ शकतेस, मी तुझा कधीच स्वीकार करणार नाही। तेव्हा ती विचार करते की माझ्यासारखी अभागी युवती कोणीच ह्या प्रतिदलाधीन असणार, आणि किंबहुना मी त्याच वेळा जर रथातनं उडी मारून शाल्वराजाकडे गेले असते तर बरं झालं असतं, ह्यात माझी पण चूक झाली। पण ह्या माझ्या सगळ्या स्थितीला कारणीभूत कोण आहे, भीष्म आहे। तर ती पण क्षत्रिय कन्या, तिने शपथ घेतली, काय म्हणे राजाला शाल्वला, जर मी खरी सतीव्रता पतिव्रता असेन तर निश्चित मी माझ्या माहेरीकर जाणार नाही, कारण त्यांचं आणखी नाव लौकिक बिघडायला नको, मी जिथं जाईन तिथं साधू संत माझं रक्षण करतील। आणि मी असं वचन घेते की मी भीष्मजींच्या काय करेन, मृत्यूचं कारण बनेन। अदिती कुठे दिसत नाही, आहे का तुम्हाला ते आहे? तर ती त्या नगरात बाहेर पडते एकटीस आणि निर्जन वनामध्ये प्रवेश करते। तर ते एका ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये ती पोचते। तर ते पोचल्यानंतर त्या सगळे ऋषीमुनी एकत्र होतात आणि त्यांना ती आपली करुण कहाणी सांगते, मी नक्की काय करावं। तर कोण ऋषीमुनी म्हणतो की स्त्री ही अबला आहे, तिला एकतर पित्याचा आधार असतो नाहीतर पतीचा आधार असतो, तुझे आता पती तर काय तुला स्वीकारायला तयार नाही, त्यामुळे तू काय कर, पित्याच्या घरी जा, म्हणजे काशी नरेश यांच्या। ती म्हणाली, मी एक जात जाणार नाही।
तर मग काय इच्छा आहे तुझ्या हृदयामध्ये? तर म्हणाली, माझ्या ह्या नाशाचं कारण कोण आहे? भीष्म आहे, तर त्यांचा नाश करावा हीच माझी इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी मला मार्ग जर काय असेल तर तुम्ही सांगा. तर तेवढ्यात काय होतं, त्या ऋषींच्या आश्रमामध्ये होत्रहवन नामक राजर्षी येतात. कोण? होत्रहवन राजर्षी. तर मागच्या वेळेला मी तुम्हाला काही मुद्दे सांगितले होते की राजर्षी कसा कसा राजा जो असतो, क्षत्रिय सुद्धा काय बनू शकतो, ब्रह्मर्षी बनू शकतो, त्याच्या स्टेप्स आहेत. पण सगळ्यात पहिलं स्टेप आहे राजा. हे रामायणमध्ये विस्तृत सांगण्यात आलेलं आहे विश्वामित्र मुनीच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग ते तपश्चर्या करून बनतात राजर्षी. तसे होत्रहवन कोण होते? राजा होते, पण आता तपश्चर्याच्या बळावरती कोण झाले? ते राजर्षी झाले होते. ज्यांना अधिक तपश्चर्या केल्यानंतर मग त्यांची उन्नती होते ऋषी या पदी. अजून अधिक तपश्चर्या केल्यानंतर ते महर्षी बनतात, आणि अजून अधिक तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मर्षी बनतात, आणि अजून अधिक प्रगती केल्यानंतर देवर्षी बनतात, जसे की नारद मुनी आहेत. ह्या स्टेप्स आहेत साधनेतले. तर ब्रह्मऋषी म्हणजे अशी व्यक्ती की ज्याला संपूर्ण जे काय आहे सृष्टी, त्याचं क्रिएशन, त्याचा निर्माता कोण आहे आणि कसं चालतं, ह्या सगळ्याचं काय इत्यंभूत काय आहे, हृदयापासून ज्ञान आतून आलेलं आहे, ते पद म्हणजे विश्वामित्र म्हणजे ब्रह्मर्षी पदापर्यंत पोहोचले होते स्वतःच्या तपश्चर्याने. भरपूर त्यांना मध्ये अडचणी आल्या, पण ते दृढ निश्चय होते. क्षत्रियामध्ये हा गुण असतो, जसं की ध्रुव महाराजामध्ये पण आपल्याला हा गुण दिसतो. भक्तीमध्ये दृढ निश्चय असणं फार महत्वाचं आहे. तर येरा गबाळ्याचं काम नाही, तुकाराम महाराज सांगतात, येथे पाहिजेची जातीचे भक्ती करणं एवढं सोपं नाही आहे. येरा गबाळ्याचं काम नाही आहे ते भक्ती करणं. साधी माळ धरायची इच्छा होत नाही आपल्याला दोन दोन वर्ष. असू दे, सत्संगात द्यायची तरी इच्छा होते, कधीतरी होईल उपयोग. जसं ते आमच्या कलामापांना मामांना आठवलं, बरोबर की नाही, त्यांनी ऐकलं होतं कुठे आझाद मैदान, आठवलं कुठे नेरूळच्या जंगलामध्ये, आणि बंदूक खाली ठेवली त्यांनी. पण गुरु महाराज सांगतात की जर हे भक्तीचं रसायन तुम्हाला समजल्यानंतरही तुम्ही जर आळस केला, तर सो मेनी बर्थ्स विल यू हॅव ऑलरेडी गिव्हन इन पास्ट अँड सो मेनी बर्थ्स विल गिव्ह इन फ्युचर. मग आपला अशी इच्छा आहे का पुन्हा पुन्हा जन्म घेऊन पुन्हा पुन्हा हे काय करायचे, फटके खायचे, मायाची इच्छा आहे का? जन्म मृत्यू जरा व्याधी रूपी, आणि पुढचा जन्म माणसाचा भेटला याची तरी काय गॅरंटी आहे? माणसाचा भेटला तरी पुन्हा सत्संग भेटला याची काय गॅरंटी आहे? बरोबर की नाही? ज्या क्षणी ज्या दिवशी तुम्हाला कोणाचं तरी असं कृपा प्राप्त झाली आहे भगवंतांच्या प्रामाणिक आणि प्रामाणिक गुरु शिष्य परंपरेची, घट्ट पकडलं पाहिजे हो, हृदयापासून घट्ट पकडलं पाहिजे. सांगितलं की ह्या माळेमध्ये जे आहे ना 168 म्हणजे आहेत ते सोन्याचे आहेत बनलेले, माळ आपण टाकूत का ती खालती? खुशबू माताची टाकूत माळ खालती आपण? ही अशी जपणार, अशी जपणार. 168 सोन्याच्या मणी वरती प्लस कृष्णमणी, 109 सोन्याचे मणी भरीव, प्रत्येक मण्याचं वजन किमान किती ग्रॅम असतं गुरुजी? एवढ्या मण्याचं पुतळीचं 10-20 ग्रॅम असेल ना, म्हणजे माळ्याचं पूर्ण वजन साधारण एक झालं 250 ग्रॅम ते 300-400 ग्रॅम वजनाची सोन्याची माळ, ज्याची आज किंमत किती आहे करोडोमध्ये आहे. आपण ठेवत माळ झाली ती, कुठे जाऊ तिथे अशी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. सोनं काय आपण घेऊ पण जाऊ शकत नाही सोबत, मग ते अशा शुल्लक सोन्यासाठी जर आपण एवढं जीव की प्राण करू, तर हे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा त्याचं नाव घेण्यासाठी आपण किती आतुरलेलं असलं पाहिजे, आसुसलेलं असलं पाहिजे. ग्रीड जी आहे ना ती भक्तीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ग्रीड त्याला लौल्यम म्हणतात. काय म्हणतात? लौल्यम. आपण लालसलेलं असलं पाहिजे भगवंत नाव घेण्यासाठी, भगवंत भक्तांचा संग करण्यासाठी, हरिकथा श्रवण करण्यासाठी. एक एक क्षण आपण वाया जाऊ देता कमाने, कुठे बसू असू दे. हे जेवढं तुम्ही लवकर आत्मसात कराल, तुम्ही जसं नाही माझी ती अवस्था आहे. एवढी 26 वर्ष मी आता हे ऐकतोय, नाही मी जन्मल्यापासूनच ऐकतोय,
आणि मागचे 26 वर्ष जवळजवळ प्रवचन करतोय. मी ऑफिशियली अनऑफिशियली मागचे 26 वर्ष प्रवचन करतोय. पण अजूनही 16 माळा झाल्या पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठून ते आली जरास भक्तांची कृपा झाली त्यामुळे तेवढं कार्य तरी होतं दिवसभरात चांगलं. नाहीतर ती संध्याकाळी 9 वाजले तरी माळाच पूर्ण व्हायची नाही 16 माळा. हो की नाही प्रभूजी? हा बरोबर आहे ना. भक्तांची कृपा झाली त्यामुळे ही अशीच राहू दे कृपा. मग दिवसभर पुन्हा आठवणीत नाही होत यायची नामाची. सोनार आहेत बरोबर हृदयापासून असले. काय आपण होतो सोन्याची माळ असती तर ठेवली असती का आपण? आंघोळीला गेलो असतो आतमध्ये घेऊन गेलो असतो टांगली असती. बाजारात बाहेर पडलो टांगली असती. दुकानात गेलो टांगली असती. गळ्यात अजून कुठे गेलो टांगली असती. फिरलो असतो घेऊन आणि चालून बघितलं असतं मणी आहेत ना सगळे झिजलेले जागेवरती आहेत की नाही मणी सगळे. सोन्याचे मणी आहेत हो. सोनं काहीच नाही फिका आहे हो. सोनं सोनं हिरे रत्न माणक ह्या सगळ्या खाणी केवळ आणि केवळ भगवान शिवशंकरांच्या व्रियपतनापासून उत्पन्न झालेल्या आहेत. भक्ताच्या केवळ व्रियपतनापासून एवढ्या सगळ्या रत्नजडितांच्या हिऱ्या माणकांच्या सोन्याच्या खाणी उत्पन्न होऊ शकतात. तर अशा भक्ताच्या भक्तीचं जर आपण अनुगमन अनुसरण केलं तर आपल्याला परम ह्या सगळ्याचे स्रोत भगवान श्रीकृष्ण प्राप्त होतील. मोहिनी लीलेमध्ये ज्याला भगवान श्रीकृष्ण भगवान शंकरांची इच्छा पूर्ण करतात ते म्हणतात नाही शिवशंभू ऐका मला ते रूप दाखवायला सांगू नका फार प्रॉब्लेममध्ये याल तुम्ही. म्हणत नाही मी वैरागी आहे. बरोबर की नाही? मी वैरागी आहे. तुम्ही मला ते रूप दाखवा. सगळ्या दुनियेचं रूप बघितलं आणि केवळ मला एकट्याला फक्त तुम्ही विषपान करून पाठवून दिला. निळकंठ विष प्यायचं होतं तेव्हा मला बोलवला समुद्र मंथन लीलेमध्ये आणि ज्यावेळेला मोहिनी रूप दाखवलं पूर्ण दुनियेला असुरांना सुद्धा दाखवला देवतांना दाखवला सगळ्यांना दाखवला आणि केवळ एकट्याला मला कैलास पर्वतात पाठवला. मला बघायचंच आहे. मला माहीत होतं तुला का पाठवले ते. नाही मला बघायचंच आहे. मग भगवंताने अशी काय लीला केली आणि वराग्य शिरोमणी भगवान शंकर त्या भगवंताच्या मोहिनी रूपावरती एवढे भाळले की ते पळायलाच लागले मागणं. भगवान श्रीकृष्ण पुढे पळतायत मोहिनी रूपामध्ये आणि मागून भगवान शंकर पळतायत. कशाचंही भान लागलेलं नाही. भगवंताने दाखवायचं ठरवलं की माझा भक्त या मोहिनी रूपाच्या मागे कसा वेडा होतो ते मुद्दाम त्यांना साधू संतांच्या सभेतनं घेऊन जायचे. भगवान शंकरांची सगळी वस्त्र गळून पडलेली आणि कामातूर होऊन भगवान शंकर लीला आहे लक्षात ना. ती खूप दिव्य लीला आहे. सांगितली होती 4 वर्षापूर्वी ते पुन्हा सांगितलं. खूप दिवलेलं आहे की त्या भौतिक वासनेने तुम्ही ऐकू नका लक्षात ना. भगवंत वेडे पिसे होऊन पळत आहेत साधू संतांच्या मन पळत आहेत नग्न रूपामध्ये. आणि मग असं पळटा पळटा त्यांचं वीर्यस्खलन होत गेलं. जिथं जिथं त्यांचं वीर्य पडलं तिथं तिथं काय झालं सोन्या चांदीच्या हिरे रत्न माणकांच्या खाणी झाल्या. भागवत पुराणामध्ये वर्णन आहे. तर कशावर मुद्दा आला होता आपला? ठीक आहे. राजर्षी ते राजर्षी ब्रह्मर्षी अनिरुद्ध प्रभूजी ध्यानपूर्वक ऐकतात. आम्ही सगळे प्रार्थना करतो त्यांचं हे ऑनलाईन असंच चाललं होते. वर्क फ्रॉम होम. तर होत्रवन हे राजर्षी आणि हे नेमके निघाले कोण? आंबाचे आजोबा. कोण? राजर्षी आहेत ना ते. तर ते आंबेचे आजोबा निघाले. तर तिनं त्यांनी आंबेला आपल्या डाव्या मांडीवर बसवलं आणि तिची विचारपूस केली. नात आहे त्यांची आणि तिनं सगळं सांगितलं आणि त्याबरोबर ते म्हणाले की माझ्या मते तू आपली करुण कहाणी जी आहे ती परशुरामजीना सांगावीस जे महेंद्र पर्वतावरती वास करतात. भगवंतांचे होता ज्यांनी क्षत्रियांचा 21 वेळा काय केला? संहार केला. पृथ्वी पूर्ण क्षत्रियांपासून नष्ट करून टाकली 21 वेळा.
तर तेवढ्यात काय झालं, भगवंतांच्या लीलेनं परशुरामजींचा स्वीय एकदम भक्त पार्षद म्हणूया शिष्य आकृत वर्ण तिथे भगवंतांच्या योजनेनं प्रकट झाले आणि ते निरोप घेऊन काय आले की उद्या भल्या पहाटे परशुरामजी आपल्या शिष्यांसमवेत इथे ह्या आश्रमाला भेट द्यायला येत आहेत. तर त्यामुळे तो पूर्ण दिवस सगळ्या ह्या ऋषीमुनींच्या चर्चेमध्ये गेला की कसं उद्या परशुरामजी येतील आणि आपण त्यांचा दिव्य संघ प्राप्त करू. तर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे परशुरामजी आले आपल्या शिष्यांसमवेत, तर त्यांनी चांगलं आदर स्वागत केलं आणि मग ज्यावेळेला हे होत्रवन राजा आणि परशुरामजींचं एकांतात चर्चा चालू झाली त्यावेळेला त्यांनी आंबेचा विषय काढला आणि मग आंबा तिथं स्वतः आली आणि तिनं आपली सगळी करून कहाणी सांगितली. तर त्यावेळेला परशुरामजींनी न्यायनिवाडा दिला की ठीक आहे, शाल्व राजा म्हणतोय ते योग्य आहे, पण भीष्म जो आहे हा माझा शिष्य आहे आणि त्याचा स्पर्श तुझ्या शरीराला झाला आहे, त्यामुळे स्त्री धर्म जो आहे तो सांगतो की तू त्याच्याशी विवाह केला पाहिजे किंवा त्यानं तुझं पाणीग्रहण केलं पाहिजे. कोणी? भीष्माना. तर मी तुला वचन देतो, भीष्म माझा कोण आहे, शिष्य आहे, त्याला धनुर्विद्या मी शिकवली, त्यामुळे आपण आत्ता काय करूया, हस्तिनापूरला जाऊया. मी तुला वचन देतो, एक तर भीष्माचं लग्न तुझ्यावर लावून देईन, नाहीतर माझ्या दिव्य सामर्थ्यानं काय करेन, भीष्मासकट त्याच्या सगळ्या मंत्र्यांचा मी काय करून टाकेन, भस्म करून टाकेन. म्हणाले गुरुवारी जशी तुमची इच्छा, असं सगळं गोतळा निघाला. त्यांचे परशुरामजी शिष्य इथले सगळे ऋषीमुनी आंबा वगैरे सगळे निघाले, कुरुक्षेत्री आले आणि निरोप दिला भीष्मांना की तुमचे गुरुजी आलेले आहेत तर त्यांना भेटायला या. तर भीष्मजी आपल्या आईची आज्ञा घेतली, सोबत एक गाय घेतली ब्राह्मणाला दान करण्यासाठी आणि सगळे आपले मंत्री संत्री घेऊन ब्राह्मण पुरोहित घेऊन ते कुरुक्षेत्री आले आणि दंडवत केला आपल्या गुरुजींच्या चरणी. म्हणाले हे गुरुदेव, कृपया हा तुमच्या सेवेचा काय करा, स्वीकार करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर परशुरामजी म्हणाले हे भीष्म, मी तुला आज्ञा देतो की आत्ताच्या आत्ता तू काय कर, ह्या आंबेबरोबर काय कर, तू विवाह कर. हे म्हणाले भीष्म म्हणाले शक्य नाही, अर्थला मानहानी किंवा इतर काही प्रलोभन जरी असलं तरी मी माझ्या वचनापासून प्रतिज्ञेपासून टस की मस होणं शक्य नाही. दुसरं काय ते बोला, त्याबरोबर परशुरामजी शीघ्र पुटली, त्यांच्या नेत्रामधनं आग ओकायला लागले. तू माझं ऐकतोयस की नाही ते सांग, नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुझ्या सकट सर्वांचं काय करून टाकतो, भस्म करून टाकतो. तर ते म्हणाले कदापि शक्य नाही आणि तुम्हाला खरोखरच जर माझ्याशी द्वंद्व करायची इच्छा असेल तर तुम्ही माझे गुरु आहात, तुमची इच्छा मी निश्चित पूर्ण करेन. शास्त्रामध्ये सांगितलं आहे एखाद्या ब्राह्मणाचा वध जर केला तर आपल्याला ब्रह्महत्येचं पातक लागतं, परंतु जर एखादा ब्राह्मण क्षत्रियासमोर क्षत्रियाच्या रूपामध्ये युद्ध करण्याच्या इच्छेनं आला आणि ते युद्ध करत असताना जरी त्या ब्राह्मणाची हत्या झाली तर ती ब्रह्महत्येचं पातक लागत नाही. त्यामुळे जर तुम्हाला माझ्याशी युद्धच करायचं असेल तर मी तुमच्याशी युद्ध करायला तयार आहे. मी ही कथा पण खूप फास्ट फॉरवर्ड होतो, डिटेल्समध्ये गेलो होतो, आजच्या दिवशी संपणार नाही. मग आपल्याला पुढच्या सोमवारी काय घ्यायचं आहे, नित्यानंद त्रयोदशी भगवान नित्यानंदांच्या लीला आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर ठीक आहे, दोघेही भीष्मदेव पुन्हा हस्तिनापुरात आले, स्वस्ती वाचन केलं, पुण्यावाचन केलं, आईचा आशीर्वाद घेतला, विजयी भव आणि आले वाटेत. यांची खरी आई कोण भेटली, गंगादेवी भेटली. म्हणाले पुत्र, तू तर परशुरामजींचा काय आहे, शिष्य आहेस, त्याने तुला शिकवलं एवढं, तर तू कृपा करून हे युद्ध करू नकोस. तर आई त्यांनी जे अट घातली ना ती मी कधी मान्य करणं शक्य नाही, त्यामुळे तू जाऊन काय कर त्यांना सांग, परशुरामजींची समजूत काढ, मी हे मान्य करणं शक्य नाही.
आई सांगते अरे तुला माहिती आहे का त्यांचं बळ केवढं आहे ते महादेवान समान तुल्य बळ ते आहे साक्षात भगवंतांचे अवतार म्हणाले मला काय माहिती ती परशुरामजींकडे गेली परशुरामजींना विनंती केली तुमचा शिष्य आहे म्हणून त्याला क्षमा करा म्हणाले हे तू जाऊन तुझ्या पुत्राला सांग मी ऐकणार नाही तू माझं काय करत नाही ऐकत नाही मग मी कशाला ऐकू दोघेही आले कुरुक्षेत्रावरती आणि पिता भीष्म आपल्या रथामध्ये आरूढ झालेले आहेत आणि समोर पाहत आहेत तर परशुरामजी धरणीवरतीच आहेत त्याने मोठ्यानं सांगितलं की हे गुरुदेव तुम्ही रथावरती आरूढ व्हा अन्यथा मी रथावर राहून तुमच्याशी युद्ध करणं त्या युद्धनीतीला धरून नाही तर मग त्याला परशुरामजी सांगतायत ही धरणीच माझा काय आहे रथ आहे वेद सगळे आहेत ते माझ्या रथाचे घोडे आहेत आणि सरस्वती सावित्री ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या माझ्या रथाच्या कोण आहेत सारथी आहेत आणि हे सगळे देवी देवतांचं हे कवच कुंडल मी धारण केलेली आहे आणि त्याबरोबर भीष्मांना एक अतिशय दिव्य असा रथ आणि त्या रथावरती आरूढ परशुरामजी दिसले आणि त्या दिव्य रथावरती एवढा मोठा होता नगरासमान की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची आयुध तेजस्वी आयुध होती आणि परशुरामजी दिव्य कवच कुंडल धारण करून उभे होते रथावरती दोघांनी आपापले शंख फुंकले आणि आता युद्ध चालू करणार परशुरामजीने तीन बाण सोडले तीन बाण सोडण्याचं कला फार पूर्वीपासून आहे ते रुस्तम पिक्चरमध्ये आहे मग फायर इन थ्री शॉट्स तीन बाण सोडण्याची कला फार पूर्वीपासून आहे ती का हृदयात ॲट अ टाइम टू मेक वन्स डेथ कन्फर्म त्यांनी ते बाण चुकविले रथ आपला थांबवलं रथावरनं उतरले आणि सगळ्यात पहिले जाऊन आपल्या गुरूंना दंडवत केला धरणीवरती सपाट आणि मला आशीर्वाद द्या विजयी भव परशुरामजी म्हणाले मी अतिशय आनंदी झालो की ज्या प्रकारे तू ज्यावेळेला आपण समजा दोघांमध्ये युद्ध असेल आणि एक वरिष्ठ असेल तर निश्चित जो कनिष्ठ आहे त्यांना जाऊन आशीर्वाद घेतला पाहिजे वयोवृद्धांचा नाही प्रश्न नाही तर मी तुला श्राप दिला असता पण आम्ही आता तुला असाही वर देणार नाही की तू विजयी भव कारण तू माझं ऐकत नाही हेस जा पण माझा आशीर्वाद आहे तू तुझ्याच पेशानं लढ पुन्हा आले आणि ह्याचं घनघोर काय झालं युद्ध सुरू झालं खूप डिटेल वर्णन आहे महाभारतामध्ये त्याचं खूप घनघोर युद्ध सुरू झालं पहिल्या दिवशी एकमेकांवरती सगळे अस्त्र चालवतायत सरते शेवटी पितामह भीष्म पण तेवढे जबरदस्त इंद्र पण त्याचा पराभव करू शकत नाही खूप मोठमोठी अस्त्र चालवली आणि काय हरिनाथ तर यांनी एक दिव्य अस्त्र चालवलं त्याबरोबर परशुरामी निश्चयित होऊन पहिल्या दिवसाच्या अंती पडले आणि तेवढ्यात सूर्य खाली गेला पूर्वीची युद्ध जी होती ती रात्रीची खेळली जात नाही म्हणून त्याला धर्मयुद्ध म्हणायचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे भगवतीचे पहिल्या श्लोकामध्ये सांगितलंय काय युद्ध कुठे खेळलं गेलं महाभारताचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे धर्मयुद्ध खेळलं गेलं कपटी युद्ध नाही धर्मासाठी युद्ध खेळलं गेलं आणि त्याचं क्षेत्र पण निवडण्यात आलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कुरुक्षेत्र हे असं धर्म स्थान आहे त्या धर्मक्षेत्रात ते युद्ध खेळलं गेलं आणि ते धर्माचे नियम पालन करून खेळलं जायचं सूर्योदय झाला की युद्ध सुरू सूर्यास्त झाला की युद्ध बंद रात्री येऊन कोण गळा कापायचा नाही कोणाचा केलं ते पण कृपाचार्याने अश्वत्थामाने सरते शेवटी केलं रात्रीच्या गोटात फिरून द्रौपदीचे पाचही पुत्र मारून टाकले ते धर्मयुद्ध नाही आणि ते दुर्योधनाला पण आवडलं नाही दुर्योधन पण चिडला अश्वत्थामावरती भयानक चिडला अशा प्रकारचं अघोरी कृत्य तू करायला नाही पाहिजे होतं मी प्रसन्न नाही झालो या कृत्यानं बघा दुर्योधन हृदयापासून द्वेष करायचा पांडवांचा पण तरी पण तो धर्मयुद्ध खेळतो तर दुसऱ्या दिवसा सूर्य उगवला पुन्हा परशुरामजी त्वेषानं मग पर्वतास्त्र काय वायव्यास्त्र काय पर्जन्यास्त्र आणखीन कसली कसली अस्त्र सगळं आकाश पूर्ण भरून जायचं बाणांनी
वायूचं वहन बंद व्हायचं एवढे बाण आणि पृथ्वीवर त्याचे बाण आकाशात एकमेकांना टकरायचे आणि खाली पकडायचे पडायचे. असं घनघोर युद्ध चाललं. रोज युद्ध चालायचं. रोज कधी भीष्मजी बेशुद्ध पडायचे, कधी परशुरामजी बेशुद्ध पडायचे. बेशुद्ध पडले की त्यांचा त्यांचा सारथी त्यांना बाजूच्या गोटामध्ये घेऊन जायचा. शुद्ध झाले की पुन्हा आणखीन पेशानं यायची फायटिंग करायला. असं घनघोर युद्ध चाललं. आणि पितामह भीष्म त्यांना चिडवायचे. तुम्हाला खूप खुमखुमी होती ना क्षत्रियांचा निपात करायची म्हणता ना तुम्ही. मी क्षत्रियांचा एवढा वेळा निपात केला, तुम्ही ते घासफूस मध्येच चमकत होता. तुम्हाला माझ्यासारख्या क्षत्रियाचा सामोरा झाला नव्हता. वर्णन आहे महाभारत. तुम्ही जे म्हणता क्षत्रियाचा निपात केला त्याला माझ्यासारखा क्षत्रिय झाला नव्हता. आता तुमचं दाखवा अस्तित्व सिद्ध करून. जे काय वीर योद्धे झाले ते त्याच्यानंतर झाले, त्याच्यातलाच मी एक आहे. तुमची युद्धाची एवढी खुमखुमी आहे ती आता दाखवा. जोर दात ओठ चावून एकमेकाला शिव्या घालून युद्ध करायचे. कारण तो वीर्यच असतो. तो हाय हॅलो टाटा बाय बाय नसत. एकमेकांच्या छातीत बाण घुसत असतात, मस्तकावरती बाण चालत असतात. सगळे अवयव निकामी करण्याचाच प्रयत्न असतो प्रतिस्पर्ध्याचा. तिथं प्रेमाने युद्ध चालत नाही, भले ते गुरु शिष्यामध्ये असलं तरी. त्या वीर्यरसाला साजेसच युद्ध चालत. मग सरते शेवटी असं युद्ध अनेक दिवस चाललं. जवळजवळ 23 दिवस युद्ध चाललं. तर 22व्या दिवशी दोघांनी एकमेकावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्र सोडलं, परशुरामजी सोडलं आणि त्याला प्रतिकार करायचा म्हणून पितामह भीष्मने पण ब्रह्मास्त्र सोडलं आणि दोघांचे ब्रह्मास्त्र त्या कुरुक्षेत्राच्या मध्ये येऊन टक्कर झाले. एवढा मोठा स्फोट झाला. नागासाकी आणि हिरोशिमावरती जसं अणुबॉम्ब पडले होते तसा कुरुक्षेत्रावरती मोठा स्फोट झाला. हवेतल्या हवेतच ब्रह्मास्त्रांचा. आणि हे परशुरामजी पण काय हरेनाथ आणि भीष्म पण काय हरेनाथ. पितामह भीष्म त्या दिवशी रात्री येऊन झोपले आणि ध्यान लावले देवी देवतांवरती, आपल्या पितरांवरती, पूर्वजांवरती आणि प्रार्थना करू लागले की परशुरामजी तर काय माझ्याच्यानं हरतील असं वाटत नाही आणि मी काय हार स्वीकारणार नाही. तर खरंच तुम्ही सर्वजण जर माझ्यावरती प्रसन्न असाल तर कृपा करून मला काय द्या, दर्शन द्या. तर त्या रात्री 8 ब्राह्मण भीष्मजींच्या स्वप्नामध्ये आले. भीष्मजींच्या स्वप्नामध्ये आले आणि म्हणाले, हे देवव्रत तू काळजी करू नकोस, तू आमचाच अंश आहेस, त्यामुळे तुझा पराजय तर निश्चित कधीच होणार नाही आणि तुला तुझ्या पित्यानंतर काय दिलेलं आहे इच्छा मरणाचा वर दिलेला आहे. तर तुला आम्ही काय करतो, एक असं अस्त्र देतो जे की परशुरामजींना पण माहीत नाही आणि पृथ्वी तलावरच्या कोणत्याही माणसाला पण माहिती नाही. त्याचं नाव आहे प्रस्वापास्त्र. काय नाव आहे? प्रस्वापास्त्र. की जे चालवल्यामुळे समोरच्या व्यक्तीला झोप येते. त्यामुळे परशुरामजींना जर काही चिरंजीव आहे तू काही मारू शकत नाहीस. पण आमच्या मते व्यक्ती झोपला काय आणि मेला काय एकच. त्यामुळे परशुरामजी झोपतील आणि मग आम्ही तुझा विजय घोषित करू. त्यामुळे हे तू चालव आणि त्यामुळे तुला पातक पण लागणार नाही. ब्राह्मणाची हत्या केल्याची किंवा गुरुचा हत्या केल्याचं पातक लागणार नाही. दुसरं आम्ही तुला एक अस्त्र देतो, त्याचं नाव आहे संबोधनास्त्र. की हे तू नंतर चालव, त्याच्या चालवण्यानं काय होतील ते उठून बसतील. प्रस्वापास्त्रानं काय होतील, झोपतील आणि मग तुझा विजय डिक्लेअर झाला की तू त्यांना काय कर, संबोधनास्त्रानं काय कर, उठव. आणि हे असं अस्त्र आहे की ह्याचा तू फार पूर्वीच्या जन्मामध्ये याचा सराव केलेला आहेस. त्यामुळे तू ज्या वेळेला मनाची इच्छा करशील हृदयामध्ये की मला आता ह्याचा वापर कर, त्यावेळेला ते अस्त्र आपोआप तुझ्या धनुष्यावरती आरूढ होईल. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी हुरूपानं उठले पितामह भीष्म आणि आता युद्ध चालू झालं. घनघोर युद्ध चालू झालं आणि कोणीच कोणाला ऐके ना. 23वा दिवस युद्धाचा. तर परशुरामजी बघतायत की हा भीष्म काय आपल्याला ऐकत नाही. त्याने पुन्हा ब्रह्मास्त्र चालवलं. ब्रह्मास्त्र चालवलं आता स्वाभाविकपणे भीष्माने काय केलं, आवाहन, प्रस्वापास्त्राचं आवाहन केलं.
आवाहन केलं आणि आता सोडणार एवढ्यात नारद मुनी आकाश मार्गातून ते आले म्हणाले भीष्म तुझ्या गुरुदेवांवरती हे अस्त्र अजिबात सोडू नको त्यांना त्यांचा फार मोठा अपमान होईल आणि तुझी कीर्ती काय राहणार नाही तर त्यावरून ते जे आठ ब्राह्मण स्वप्नामध्ये आले होते पितामह भीष्माचे तेच ब्राह्मण पुन्हा आकाशात नाले ते कोणते अष्टवसू अष्टमास रूपाने पितामह भीष्म प्रकट झाले होते ना त्यांच्या त्यांनी सांगितलं जे काय नारद मुनी बोलले त्याप्रमाणे कर कारण नारद मुनीची वाणी जी ही जगाच्या कल्याणासाठी असते त्याबरोबर ह्यांनी धारण केलेलं प्रस्वापास्त्र काय केलं आपल्या आयुधावरून उतरवलं आणि ब्रह्मास्त्राला परत प्रतिकार करायचा ब्रह्मास्त्र चढवलं त्याबरोबर परशुरामजीना हे सगळं कळलं ते म्हणाले भीष्म खरोखर श्रेष्ठ विद्यार्थी आहे म्हणलं आणि त्याचबरोबर त्यांना त्यांचे वडील जमदाग्नी आणि त्यांचे आजोबा आकाशातून दिसले ते म्हणाले तू ब्राह्मण आहेस तर राजासारखं हे क्षत्रियासारखं युद्ध करणं तुला शोभत नाही ब्राह्मणाचा गुण आहे विनय संपन्नशीलता व्रताचरण तर तू हे आता हे सगळं खाली ठेव आणि पुन्हा ह्याच्यापुढे युद्ध करायचा डोक्यात विचार आणू नकोस आणि काय कर तुझ्या शिष्याला क्षमा कर आणि दोघांनी हे युद्ध थांबव आम्ही पाहतोय की ऑलरेडी तुला भीष्माने काय केलेलं आहे जिंकलेलंच आहे त्यामुळे आता युद्ध थांबव आणि हेच पुन्हा जाऊन इकडे भीष्मदेवांना पण सांगितले की भीष्म परशुरामजी तुझ्या गुरुस्थानी आहे तर तू पण थोडं नमतं घे तर परशुरामजींनी हृदयापासून काय केलं आपली हार पत्करली पण युद्धातनं मागे हटायला कोणीच तयार नाही लक्षात भीष्मदेवांकडे जाऊन हे सगळे विनंती करतायत नाही मी क्षत्रिय आहे युद्धभूमीमध्ये पाठ टाकून पाठीवरती बाण घेणार मी नाही तुम्हाला सांगायचं परशुरामजीने जाऊन सांगा ते परशुरामजीकडे जातात पळत पळत गंगा माता वगैरे सगळे जण ऋषीगण वगैरे तुम्ही सांगा नाही मग सरते शेवटी याचे वडील आणि आजोबाने सांगितलं की परशुराम नाव यू स्टॉप कारण तू ब्राह्मण आहेस मग ज्याला भीष्मजींना कळलं की परशुरामजीने काय केलंय युद्ध थांबवलंय त्याला भीष्मजी गेले तर परशुरामजींना भरपूर भान लागले होते घायल झाले होते पूर्णपणे सगळी मर्मस्थानं भेटून टाकली होती पितामह भीष्माने वेगळ्या अवस्था त्याही अवस्थेमध्ये पितामह भीष्म जाऊन त्यांना प्रणाम केले आणि त्याही अवस्थेमध्ये परशुरामजी म्हणाले की निश्चित तुझ्या सम क्षत्रिय ना झाला ना होणार आणि तू मला खरंच तुझ्या युद्ध कौशल्यानं काय केलंयस संतुष्ट केलंयस त्यामुळे तुझं कल्याण हो आशीर्वाद दिला आणि म्हणाले तू आता जा आणि मग आंबेला बोलवले म्हणाले बघ मी तुला वचन दिलं होतं त्याप्रमाणे मी माझ्या सगळ्या शक्ती टोकापर्यंत वापरून काय केलं हे युद्ध केलं पण ह्या युद्धामध्ये माझा पराभव झाला त्यामुळे मी तुला अशी विनंती करतो की तू काय कर भीष्मांचाच आश्रय घे आणि त्यांच्या इथे चरणी राहा म्हणले शक्य नाही निश्चित तुम्ही माझ्याकडे खूप भरकस प्रयत्न केले पण ते शक्य नाही आणि मग तिथून परशुरामजी आपल्या शिष्यांसमवेत महेंद्र पर्वतावर गेले बाकी सगळे ऋषीगण आपापल्या आश्रमात गेले आणि मग अंबा हृदयामध्ये सुडाची भावना घेऊन यमुना तटी आली यमुना तटी आली तर तिनं यमुना तटी तपश्चर्या घनघोर अशी तपश्चर्या चालू केली आणि जवळजवळ 12 वर्षे तपस्या केली किती वर्षे बरं तपस्या कशी केली त्याचं वर्णन आहे महाभारतामध्ये पहिले 6 महिने ती केवळ वायूचं प्राशन करून म्हणजे श्वास घेऊन एका काष्ठाप्रमाणे स्तब्ध उभी राहिली लाकडाप्रमाणे केवळ आणि केवळ 6 महिने काय वायू वरती जिवंत राहिली एवढी घनघोर तपश्चर्या पुढचं 1 वर्ष ती निराहार राहिली कोणताही आहार घेतला नाही त्याच्या पुढचं 1 वर्ष केवळ सुकी पडलेली पानं झाडांची खाऊन पायाच्या एका अंगठ्यावरती उभारून तिने तपश्चर्या केली काय सुकी पानं हे सगळं आपल्याला ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये पण असंच जवळपास आहे
किती कठोर तपश्चर्या करतात विचार करा, आणि आपल्याला साध्या माळा पकडवत नाही हातामध्ये, आणि आपल्याला वाटतं की मला भगवंत प्रसन्न झाले पाहिजे, असं मला भगवंताने समोर दर्शन दिलं पाहिजे, आ केवढा माझा भक्त आहे तू, मी तुला दर्शन देण्यासाठी आलो, घे दर्शन माझं, एवढे चीप नाहीत ना भगवंत, बरोबर की नाही, एवढे चीप नाही आहेत, काहीतरी करा. अशी तपश्चर्या करायला कोण सांगत नाही तुम्हाला, चार टाइम प्रसाद खावा भरपेट, ती माळ घेऊन 16 माळा तरी जप करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि मग ती सुकी पानं खायची पण सोडून दिली तिनं, 8-10 महिन्यात एकदा जलप्राशन करायची, काय करायची 8-10 महिन्यात केवळ एकदा पाणी प्यायची, आणि अशी 12 वर्ष तिनं तपश्चर्या केली. आणि या 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर तिला पुढचा जन्म मिळाला, तो भ्रमण करत करत ती त्या तपोबलाच्या आधारे वत्स देश मध्ये आले. प्रभू नका करू, यू आर नॉट राहुल. वत्स देशामध्ये आले तर तिथं अर्ध्या भागाने शरीराची ती अंबा नदी बनली. कोण बनली? अंबा नदी. आणि अर्ध्या शरीराच्या भागाने काय बनली? त्या वत्स देशची राजकन्या बनली. आणि आता हा तिचा पुढचा जन्म आहे, दुसरा जन्म आहे अंबेचा. पितामह भीष्मांचं तर आयुष्य फार मोठं आहे, लक्षात ना, आता हा सेकंड जन्म आहे पण असा अंबेचा. बघा तुमच्या एका क्वेश्चन मुळे एवढं सुंदर रसायन भक्तांना अनुभवायला मिळत आहे. सो क्वेश्चन्स आर ऑलवेज वेलकम, लक्षात ना. तर तसं त्याच्यामध्ये तुम्ही मागच्या समोर मला म्हटलं तसं काय असं गिल्टी फील करण्याचं काय कारण नाही, अन्यथा हे कधी ऐकणार होतं सांगा बघूया. मी तर महाभारताला हात घालणार नव्हतो, तुम्ही प्रश्न करत नाही तर मी भारताला हात घालणार नव्हतो. आणि महाभारताला हात घातल्यामुळे आपण या एवढ्या सुंदर दिव्यलीला काय करतोय, श्रवण करतोय, लक्षात ना. सो इट्स अ सर्विस, प्रश्न विचारणं हे एक सेवा आहे वैष्णवाच्या चरणी. तर ह्या जन्मामध्ये पण ती मागच्या जन्मातलं सगळं घेऊन आली होती स्मृती. आणि ह्या जन्मामध्ये जरी ती राजकन्या झाली तरी तुझं तपाचरण चालू केलं, अत्यंत घनघोर असं तपश्चर्या आरंभली. आणि एकांतवासात ऋषीमुनींच्या आश्रमात राहून ती तपश्चर्या करते. विचार लागली, तू आज नेमकं कोणत्या आणि तपश्चर्या करतेस, तुला मुक्ती पाहिजे का? नाही म्हणाली, मला मी ज्या उद्देशाने तपश्चर्या करते तो केवळ एकमेव उद्देश आहे की भीष्मजींचा वध कसा करायचा, आणि तो जोपर्यंत होत नाही माझ्या हातून तोपर्यंत मी शांत बसणार नाही. तुम्हाला जर मला वर द्यायचा असेल तर त्याच्या ठिकाणी तो द्या, अन्यथा नको. तर तिच्या ह्या तपश्चर्येनं त्या ऋषीमुनीमध्येच महादेव जे आलेले असतात ते प्रसन्न होतात, आणि ते म्हणतात की हे अंबे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला मी असा वर देतो की पुढच्या जन्मात तू काय होशील, द्रुपद राजांच्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्माला येशील. काय येशील? द्रुपद राजांच्या घरी त्यांची कन्या म्हणून जन्माला येशील. आणि तुझं नाव असेल शिखंडी. काय असेल नाव? शिखंडी. आणि ह्या देहामध्ये असताना तू काय करशील? पितामा भीष्मजींचा वधाला तू काय करशील? ठरशील कारणीभूत ठरशील. तर ती अंबा म्हणते, हे भगवान, पण मला सांगा, मी हा स्त्री सुलभ देह धारण करून, तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता येणार आहे, हा स्त्री सुलभ देह धारण करून मी एवढ्या त्या महान वीरवान महारथीचा वध कसा काय करणार? ते म्हणाले, माझ्या मुखातनं जे वचन बाहेर पडले ते कधी असत्य होणार नाही. तर त्यासाठी तुझा जन्म भली आहे जरी कन्या म्हणून झाला, तरी कालांतरानं तू काय होशील? एक दैदिप्यमान पुरुष होशील. आणि त्या रूपामध्ये तू पितामा भीष्मजींच्या वधास कारणीभूत ठरशील. तर त्याबरोबर महादेवजी अंतर्धान पावले आणि हिला उत्कंठा होती. बघा, शत्रूचं सूड घ्यायचं असेल तर आपल्याला काय असते? त्वरा असते की नाही? सोडून घ्यायचंय मला लवकर लवकर. हिनं स्वतःच्या तपोबलानं अग्नी प्रज्वलित केली, त्या अग्नीमध्ये हा देह काय केला? नष्ट करून टाकला. एवढी जबरदस्त दृढ निश्चय आपल्या ध्यान प्रेरित झालेली, माझ्या शत्रूचा निपात करणार म्हणजे करणार,
आपण ध्यान काय पाहिजे झालं म्हणजे मी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांना प्रसन्न करणार म्हणजे करणार भगवान श्रीकृष्णांना मी प्रसन्न नाही करू शकत तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांना जर प्रसन्न केलात तरच तुम्हाला भगवंताची गाठ ते घालून देतील मी भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर महाराजांचं चरित्र अभ्यासत होतो त्याच्यामध्ये मला हा मुद्दा दृष्टीस पडला आणि ह्या मुद्द्यावरती मी प्रवचन मागच्या वेळेला अंबरीश महाराजांच्या कथेमध्ये केलं आहे सेकंड प्रवचन वॉज ऑन दिस ओनली अहम भक्त जनप्रिय भक्तेर भक्त अहम भक्त पराधीनो भक्तेर भक्त जनप्रिय हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हे ज्ञानी बंद तरीका तर इकडे द्रुपद महाराज हे म्हातारे झाले दोघं राजा राणी तरी यांना काय पुत्र प्राप्त होत नव्हते त्यामुळे त्यांनी तो बंद करून ठेवत गंगा तटी जाऊन ते काय करू लागले तपश्चर्या आरंभली त्यांनी भगवान शंकरांची खूप घनघोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनं भगवान शंकर प्रसन्न झाले आणि ते त्यांना समोर प्रकट होऊन त्यांना वर दिला की तुम्ही आता निश्चिंत होऊन काय जा घरी जा मी तुम्हाला आशीर्वाद देतो की लवकरच तुम्हाला काय होईल एक कन्या होईल पण कन्या झाली म्हणून तुम्ही काळजी करू नका ती कन्या कालांतरानं काय होईल पुरुष होईल त्यामुळे हे राजा द्रुपद घरी आले आणि त्यांनी आपल्या पत्नीला हा सगळा वृत्तांत सांगितला की असं असं भगवान महादेव मला प्रसन्न झाले आणि त्याने असा वर मला दिलाय की आपल्याला एक सुंदर अशी कन्या होईल पण ती कन्या कालांतरानं काय होईल पुरुष होईल तर म्हणाले ती पण निस्सीम भक्त होती भगवंतांची ते म्हणाले महादेवांचा शब्द कधीच फोल ठरणार नाही तर काही काळानं तिला दिवस गेले आणि तिच्या पोटी सुंदर कन्या जन्मास आली पण ह्याने पूर्ण राज्यभर काय सांगितलं की आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झाले आणि त्यांनी ह्या कन्येचं आपल्या अंतरंग गृहामध्येच लालन पालन केलं आणि पूर्ण जगाला दाखवलं काय की त्यांना पुत्र झालाय कारण हे त्यांनी कुठेच बाहेर फोडलं नाही आणि या दोघांना माहिती होतं की भगवान शंकरांचा शब्द काय होणार नाही खोटा होणार नाही तर तिचं नाव ठेवलं शिखंडी शिखंडी म्हणजे जास्मिन जे आता वसंत पंचमीमध्ये भगवंतांना जो रंग प्रिय असतो ते पिवळ्या रंगाचं जास्मिनचं फूल स्त्रीवाचक शब्द आहे तो शिखंडी तर हे आता यवनामध्ये पदार्पण केलं कन्येनं पण हे तिला राजपुत्राप्रमाणेच वाढवत आहेत तर एक दिवस राणी म्हणाली की हे नाथ भगवान महादेवाने तर आपल्याला वचन दिले की आपली कन्या काय होणार युवक होणार युवराज होणार तर आपण काय करूया हिचं आता योग्य वय आहे तर लग्न लावून देऊया काय करूया लग्न लावून अजून काय ती स्त्रीच आहे पण याने काय भगवंतांच्या शब्दावरती जोडा विश्वास बघा असा विश्वास असला पाहिजे भक्ताला भगवंतांच्या वचनांवरती भगवंतांनी सांगितलंय मी येणार तुझं पार्थिव त्याग करताना येणार म्हणजे येणार ते आपलं वचन विसरणार नाही आपलं काय कर्तव्य आहे ध्यानपूर्वक नामस्मरण करणे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे आपलं एवढंच कर्तव्य आहे धुडप निश्चयानं भगवंतांचं नामरूप लीलांचं कथन कीर्तन श्रवण करणे ध्यान करणे तर मग त्यांनी ठरवलं की त्यांचे शेजारी राजा दशान राज त्यांचं नाव होतं हिरण्यवर्मा तर त्यांच्या राजकुमारीबरोबर शिखंडीचं युद्ध आपलं हे लग्न लावून दिलं सुद्धा बरोबर की नाही आणि ह्याने आजपर्यंत डिस्क्लोज केलंच नव्हतं की ते काय आहे कन्या आहे म्हणून त्याला पुत्र म्हणूनच ते समाजामध्ये वाढवत होते ड्रेसअप पण तसंच करायचे आज पण बरेच लोक असतात बघा मुलगीला काय करतात मुलांचेच कपडे घालतात मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो मोठ्या झाल्यानंतर ते
त्यांना कळत नाही आपण नक्की कोणता सेक्स, ट्रान्सजेंडरिझमचा प्रॉब्लेम होतो त्याच्यामध्ये. असं करू नये मुलांना, मुलांना मुलग्यांचे कपडे घालावे, मुलींना मुलींचे कपडे घालावे, बरोबर की नाही? हे उलट करतात. मुलगा आला तर त्याला नाकात नथ, कानात बाली, असलं आजकाल चाललेलं आहे काय वेगळंच. तू मोठा आल्यानंतर विसरतो मी कोण नक्की आहे, हू एम आय, मी कोण आहे. तर लग्न लावून दिलं आणि मग लग्न लागल्यानंतर ती राजकन्या आणि शिखंडी कांपिल्य नगर नामक एका नगरामध्ये वास करू लागले. ते पण तसं गोपनीय ठेवलं होतं, पण गोपनीय ठेवलं तरी पती पत्नी मध्ये कुठचा भेद राहत नाही शिल्लक. तर तिनं ओळखलं की हे राजपुत्र नसून कोण आहे, स्त्री आहे, कन्या आहे. त्याबरोबर तिनं आपल्या दासींकरवी आपली ही सगळी कथा सांगितली, रडू लागली. दासींनी दूध पाठवले राजाकडे, दशरण राजाकडे, आणि त्याबरोबर राजानं रिटर्न दूध पाठवला द्रुपद महाराजांकडे की तू काय म्हणून आम्हाला असं फसवलंस, तू भावना विगामध्ये जाऊन आपल्या कन्येचा विवाह आमच्या कन्येशी लावून दिलास. किती जबरदस्त कथा आहेत हो, हे आजकालचे जे कथाकार आहेत त्यांना लिहिणं पण शक्य नाहीये, त्याच्या डोक्यात पण येणार नाहीये, पण हे सत्य घटना आहे. ह्याला इतिहास म्हणतात. इतिहास म्हणजे जे घडलं आहे ते आहे तसं वर्णन केलंय. आणि कोणी वर्णन केलंय, व्यास म्हणजे महाभारत. मग राजानं दूध पाठवलं, म्हणाले तू आमची फसगत केली हे द्रुपद. द्रुपद महाराजांना आता काय तोंडघशीच पडले पूर्ण, काय बोलावतेच कळे ना. पण बिचारे म्हणाले नाही तसं काय नाही, आमचा राजपुत्रच आहे, तुम्ही काय करा पाहिजे येऊन खात्री करा. म्हणाले काय नाही चालणार, आम्ही आता तुझ्या राज्यावरती युद्ध करणार सगळे राजे सबोधाच, आणि त्यामध्ये तुला पराजित करून सगळ्या राजाने ठरवून टाकलं की द्रुपदला आणि शिखंडीचा वध करून टाकायचा. दूतांना निरोप घेऊन आला आणि तिकडं त्या राजानं तयारी केली युद्ध करायची. सगळ्या मांडलिक बाकीच्या राजांना गोळा केलं आणि इकडे हे एकांतवासामध्ये द्रुपद राजा आणि राणी वार्तालाप करत आहेत, अतिशय दुःखी झालेत. आता काय करायचं नक्की? पण पत्नी म्हणते, त्याची राणी म्हणते की आपण भगवान महादेवांच्या शब्दावरती विश्वास ठेवला पाहिजे, त्यांचं वचन कधीच असत्य होणार नाही आहे. त्यामुळे जे कोणी थोर मोठे लहान थोर जे कोणी झाले ते ज्या वेळेला अडचणीत असतात त्यावेळेला ते काय करतात, देवी देवतांचा भगवंतांचा आश्रय घेतात. तुम्ही काय करा, ब्राह्मणांचा आदर सत्कार करा आणि त्यांच्या कर्मी तुम्ही काय करा, होम हवन करा आणि त्याच्यामध्ये प्रार्थना करा की हा जो राजा जो येतोय आपल्यावरती आक्रमण करून तो आपल्याशी युद्ध न करताच आल्या पावली परत जावा. तसं याने केलं, पण हे बोलणं कोणी ऐकलं, चोरून त्यांची कन्या जी आहे शिखंडी तिनं ऐकलं आणि ते म्हणाले मी माझ्या आई वडिलांसाठी एवढं दुःखाचं कारण बनले, लेट मी डिस्ट्रॉय माय सेल्फ, मला ह्या देहाचा काय करायचं, नाश करायचा आहे. म्हणून पुन्हा तिनं ग्रहत्याग केला, ग्रहत्याग केला आणि ती घनघोर अशा अरण्यामध्ये एका प्रवेश केली वनामध्ये, की ज्या अरण्याचा स्वामी होता एक यक्ष, स्तुणाकर्ण नावाचा, स्तुणाकर्ण नावाचा यक्ष होता. आणि यक्षांचे राजे कोण, कुबेर. यक्षांचे राजे कोण, तर हा अक्षय समृद्धवान असा सामर्थ्यशाली असा यक्ष होता आणि सुंदर महाल होता तिथं त्या वनामध्ये. ही त्याच्या वनामध्ये गेली आणि ती घनघोर तपश्चर्या करू लागली. कोणताही आहार निराहार राहून तिनं आपला पूर्ण देह सुकून टाकला. आणि ती अशी कोण एवढी महान तपश्चर्या आपल्या राज्यामध्ये वनामध्ये करते, म्हणून यक्ष तिथे आला, तिला दर्शन दिलं, प्रसन्न झालं, म्हणाले हे कन्ये मी तुला वर देण्यासाठी आलोय, तुझ्या तपश्चर्या मी प्रसन्न झालोय, तुझी मनोवांछित इच्छा मी पूर्ण करेन, मी गॅरंटी देतो तुला. ते म्हणतात तुम्ही नाही पूर्ण करू शकाल, तुम्ही जा, तुमच्याकडे ते सामर्थ्य नाही, माझ्याकडे आहे, म्हणाला सामर्थ्य आहे माझ्याकडे, तू सांग तरी खरं, तुम्ही मला वचन देता माझी इच्छा पूर्ती करा. हो, तर तिनं सगळा इतिवृत्तांत सांगितला. सगळा इतिवृत्तांत सांगितल्यानंतर ती म्हणाली द्याल का तुम्ही आपलं पौरुषत्व मला. हो निश्चित दे, मी प्रसन्न आहे तुझ्यावरती, पण एका अटीवरती, तुझं काम झालं की पुन्हा येऊन तुम्हाला इथं काय द्यायचं, माझं पौरुषत्व परत द्यायचं आणि तुझं स्त्रीत्व घेऊन तू परत जायचं, बरोबर की नाही? म्हणजे हो ठीक आहे.
आता जो राजा जो येतोय आमच्या राज्यावरती आक्रमण करण्यास तेवढ्यापुरतं मला काय द्या तुम्ही पौरुषत्व द्या जेणेकरून मी त्याला माझे बाबा दाखवतील की शिखंडी हा स्त्री नसून कोण आहे पुरुषच आहे आणि मग मी वचन देते तुम्हाला की मी पुन्हा येऊन काय करेन तुम्हाला तुमचं पौरुषत्व बहाल करेन आणि तुम्ही माझं स्त्रीत्व मला द्या. अशा प्रकारचं एवढं थ्रिल सस्पेन्स रोमांच असलं काय आहे का अशा प्रकारचं पिक्चर तरी आजपर्यंत तुम्ही अनुभवलाय जे मी सांगतो आता मागचा एक दीड तास. एवढ्या प्रकारच्या ट्विस्ट एवढं सगळं आहे याच्यामध्ये सगळ्या रसांचं खाण आहे शास्त्र. ठीक आहे आणि मग द्रुपद महाराज निरूपणात तुम्ही येऊन खात्री करा की माझा पुत्र पुत्रच आहे स्त्री नाही ते सगळ्या इतिवृत्तांत येऊन आपल्या आईबाबांना सांगतात द्रुपद राजांना. शिखंडी खूप प्रसन्न होता. मग तो राजा आपल्या काय पाठवतो लेडीज दूध पाठवतो त्या येऊन ह्या शिखंडीची तपासणी करतात आणि ते जाऊन सांगतात की नाही तुमचं जावई काय आहे जावईच आहे तुमचं जावई पुरुष आहे आणि एवढा दैदिप्यमान सुंदर यक्षाने आपलं रूप दिलं होतं तेजस्वी लक्षात तर कळलं तुम्हाला स्त्रीचं पुरुष कसं राहते हा प्रश्न होता तुमचा. यक्षाने आपलं रूप दिलं होतं मग राजा येतात दशरणराज हिरण्यवर्मा येतात आणि पूर्ण मस्त पाहुणचार घेतात झडपतात जावयाच्या घरी आणि आपल्या मुलीला झिडकारतात हट काहीतरी सांगते राहित बघचूक परत मी एक जात ऐकून घेणार नाही तुझं दिल्या घरची होऊन राहायचं आणि ते जातात संतुष्ट होऊन काही दिवस पाहुणचार घेऊन. मग तसं शिखंडी पुन्हा त्या वनामध्ये जातो किंवा जाते पण तत्पूर्वी एक गोष्ट मध्ये घडून जाते. तर त्या वनाचे अधिपती यक्षांचे अधिपती कोण कुबेर भ्रमण करत करत त्या वनामध्ये येतात. तर येतात तर नेहमीप्रमाणे हा जो स्तुणाकर्ण जो आहे यक्ष तो त्यांच्या स्वागताला येत नाही तर जे बाकीचे दास दासी यक्ष जे असतात ते येतात. तर कुबेर म्हणतो स्तुणाकर्ण कुठे आहे तो काने आला माझ्या स्वागतासाठी ते त्याला सगळं सांगतात असं असं ते शिखंडीला त्यांना आपलं पौरुषत्व दिलं आणि आता तो कन्या झालाय त्यामुळे तुमच्यासमोर यायचं कसं म्हणून लाज बाळगून बसलाय तिकडे घेऊन आलेला आहे माझ्यासमोर. राजाचा आदेश विचार असं लपत छपत तोंड लपवत स्तुणा करणं जो एवढा मोठा यक्ष तो लपत छपत तुला कन्या बनायची लय हौसली काय हा मी तुला शापच देतो तू आजीवन काय होऊन बसशील स्त्री बनून बसशील. तर त्याबरोबर हा गयावया करतो नको 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 सगळे यक्ष पण विनवतात आणि त्याच्या कल्याणासाठी केलं म्हणून तरी तुम्ही हे करा म्हणा ठीक आहे माझा व जे काय श्राव आहे निष्फळ होणार नाही पण मी असं तुला वचन देतो की ज्या दिवशी श्रीखंडीचा मृत्यू होईल त्या दिवशी तुला पुन्हा तुझं पौरुषत्व काय होईल आपोआप प्राप्त होईल. ही घटनामध्ये होऊन जाते. मग श्रीखंडी ज्यावेळेला वनामध्ये येतो राजा तो आता म्हणतो तुमचं पौरुषत्व तुम्हाला घ्या आणि माझं स्त्रीत्व मला द्या. तर हा यक्ष सांगतो स्तुणा करणं की ते आता शक्य नाही असं असं घडलेलं आहे त्यामुळे माझं पौरुषत्व आता तुझ्या मृत्यूनंतरच मला मिळेल. त्याबरोबर श्रीखंडीसुद्धा हृदयापासून आतून अतिशय आनंदित होतो बरोबर की नाही कारण त्याला स्मर्त मागच्या जन्मातलं भगवान महादेवाने वर दिलेलं असतं की तुला मी काय करणार जरी स्त्री जन्माला आला तरी काय करणार मी तुला पौरुषत्व बहाल करणार आणि त्याद्वारे तू काय होशील भीष्मदेवांच्या मृत्यूचं कारण बनशील. आणि मग श्रीखंडी येतात परत शिखंडी येतात आपल्या आई वडिलांना सगळं सांगतात. आई वडिलांचा आनंद गगनात पावण्याचा म्हणजे आता तर आपला मुलगा जो आहे तो काय मरेपर्यंत काय राहणार आमरण पुरुषच राहणार. आणि अशा वेळेला ज्या वेळेला मग महाभारत युद्ध छेडलं जातं तेव्हा पितामहा भीष्म त्यांचे सेनापती असतात पहिले 10 दिवस आणि त्यांनी दुर्योधनाला वचन दिलेलं असतं की मी रोज 10,000 मारथींना धूळ चाटल्याशिवाय पुन्हा माझ्या तंबू देणार नाही एवढे ते अतिरती मारते असतात. तर 9व्या दिवशी दुर्योधन येतो आणि म्हणतो तुम्ही काय करताय म्हणतो पांडवांचं सैन्य आमच्यावरती हवी होतं आहे आमचे बरेच रथी मारती मारले जात आहे करताय का ते पेटून उठतात म्हणतात उद्याच्या युद्धामध्ये एकतर मी
धराशयी पडेल किंवा एकतर पांडवांचा काय करेल पूर्ण नाश करून टाकेल. आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्योदयावर वळते जे उतरतात युद्धामध्ये ते एवढे त्वेषाने लढतात की वर्णन करायला दोन तीन प्रवचन कमी पडतील. त्यामुळे आज आपण इथं काय करूया थोड्या थोडक्यात वर्णन करतो आणि थांबतो. शॉर्टकट मध्ये सांगतो लीला संपली पाहिजे ना. मग ते त्या दिवशी रोज 10,000 लोकांना मारायचे रथी मारत्यांना. तर ह्या दिवशी एवढे त्वेषाने होतात की जवळजवळ 1,00,000-2,00,000 लोकांना रथी मारत्यांना पायदळ मारून टाकतात. आणि एवढे हवे होतात की इकडं भगवान श्रीकृष्ण बघतात नाही का खरं दिसत नाहीये. ह्या वेळेला मग सगळे भीम सात्यकी द्रुपद अर्जुन विराट धृष्टद्युम्न हे सगळे एकत्र येऊन लढायला लागतात पितामह भीष्मांबरोबर. पण एवढ्या लोकांना सुद्धा ते ऐकत नाही. त्याबरोबर मग भगवान श्रीकृष्ण शिखंडीची एंट्री करतात. आणि शिखंडीला पाहिलं बरे पाहिलं की आजपर्यंत अनुभव होता की शिखंडीला पाहिलं की भीष्मदेव काय राहायचं आपल्या रथाचं तोंड दुसरीकडे फिरून निघून जायचे. पण आज निघून जायला चान्सच नव्हता. शिखंडी त्याच्यावरती भरपूर बाण चालवतो पण ते आपल्या हत्यार उचलत नाहीत आणि धनुष्य उचलत नाहीत. कारण ते त्यांनी वचन घेतलेलं असतं की मी एका स्त्रीवरती की जी किंवा जी पूर्व जन्मामध्ये स्त्री राहिलेली अशा व्यक्तीवरती मी बाण चालवणार नाही. लक्षात ना. आणि तुला तर दुर्योधन माहिती आहे ही जी व्यक्ती आहे शिखंडी ही ह्याच जन्मात स्त्री होती. आणि हे केवळ मला माहिती होतं कारण ज्याला आंबा असा काय म्हणजे आपण दृढ निश्चय करून निघाली की मी भीष्मांच्या हत्येचं कारण बनणार तेव्हा तुम्हाला माहिती आहे राजेराजवाडे काय करतात आपले गुप्तहेर सोडतात. तर माझे अनेक गुप्तहेर जे मुके बहिरे बनून हिच्या अवतीभोवती फिरत होते ते मला इत्यंभूत माहिती आणून द्यायचे. आणि नारद मुनी स्वतः मला सांगितलं होतं की तिला असा असा आता देह प्राप्त झालेला आहे आणि ते तुमच्या मृत्यूस कारणीभूत ठरेल. त्यामुळे मला माहिती आहे की ही ह्या जन्मामध्ये कोण होती स्त्री होती. त्यामुळे मी बाण चालवणार नाही काय झालं तरी. पण काही केल्या भीष्म भीष्म काय करायचे शिखंडीवरती बाण चालवतो ह्या सगळ्यांना बाण चालवायचे. दुर्योधन आपला अर्जुन पासून सगळे घायाळ झाले होते. मग भगवान श्रीकृष्ण आयडिया देतात अर्जुन शिखंडीला आपल्या रथावरती घेतात आणि आपल्या समोर उभे करतात. आणि दिसताना समोर कोण दिसतंय पितामह भीष्मांना शिखंडी दिसतोय आणि अर्जुन तिच्या कानाच्या मागनं बाण चालवतात. तर एरवी शिखंडीने चालवलेले बाण पितामह भीष्म एवढे सामर्थ्यशाली होते की त्यांना ते फुलं मारल्यासारखे वाटायचे. पण ते दुर्योधन सांगतायत की समोर माझी शिखंडी आहे आणि मी तर काय युद्ध करणार नाही पण जे बाण येत आहेत जे लागतायत ते मला ब्रह्मास्त्रासारखे वेदना देत आहेत. आणि ज्यावेळेला माझ्यासमोर स्त्री असेल युद्धामध्ये त्यावेळेला मी काय होईल पराभूत होण्याचे त्या तो जे क्षण आहे त्याबरोबर हे सगळे भीमसेन सात्यकी द्रुपद अर्जुन विराट धृष्टद्युम्न सगळे एकाच वेळेला हजारो बाणाने काय करतात पितामह भीष्मांचं सगळं शरीर काय करतात बिंदून टाकतात. विंधन हा शब्द आपण वापरतो ना विंधन विहीर म्हणजे पृथ्वीला काय करणं कातळामध्ये ड्रिल करणं तसं विंधन म्हणजे काय ह्या पितामह भीष्मांच्या पूर्ण देहाला काय करतात बाणाने पूर्णपणे आरपार भूकंपून टाकतात. म्हणजे सगळे बाण जाऊन आरपार अडकलेले असतात सगळे बाण. आणि ते सांगतात ह्या निश्चित कोण आहे धनंजय आहे अर्जुन. आणि त्या अशा सगळ्या युद्धामध्ये ते सरते शेवटी अशी एक वेळ येते की ते त्या शस्त्र बाणाद्वारे घायाळ होऊन धरणीवरती पडतात. पडता पडता त्यांची नजर आकाशात जाते तर ते पाहतात की सूर्य जो आहे तो अजून दक्षिणायनमध्ये आहे. त्याजवळ ते पण करतात की मी इथेच ह्या जशा एवढ्या वेदना सहन करून सुद्धा मी काय करणार जोपर्यंत उत्तरायण येत नाही तो पण मी काय करणार नाही देहत्याग करणार नाही. आणि ते निश्चल समाधी लावतात. त्याबरोबर देवी देवतांना वाटतं की पितामह भीष्म मेले. तर ऋषीमुनी म्हणायला लागतात की एवढा महान भगवंतांचा भक्त ऋषितुल्य हा दक्षिणायनमध्ये देहत्याग करूच कसा शकेल. आकाशवाणी होते तर पितामह भीष्म त्या समाधी अवस्थेनंतर सांगतात अभी तक मै गया नहीं जिंदा हूं. काय मैं गया नहीं हूं जिंदा हूं. मग गंगादेवी येतात तिथं प्रकट होतात. हे सगळ्या ऋषीमुनींना ते हंसांच्या रूपाने तिथं पाठवतात. ते हंस त्यांचं दर्शन घेतात त्यांना प्रदक्षिणा करतात.
आणि त्यांना ऋषी म्हणून सांगतात की ज्याला उत्तरायण चालू होईल त्याला मी काय करेन, देहत्याग करेन, आणि तोपर्यंत भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर श्याम सुंदर रूपावरती ध्यान लावून त्यांचं वाट पाहतात. आणि सरते शेवटी जसं ह्या श्लोकामध्ये आपण अभ्यासलं, त्यजन कलेवरम योगी मुच्यते काम कर्म भी, जो भक्त्या वेश्य मनो यस्मिन वाचा यन्नाम कीर्तयन, जो आपल्या एकाग्र चित्त भक्तीने ध्यान आणि सतत नाम संकीर्तन करण्याने भगवान आपल्या भक्ताच्या अंतकरणात आविर्भूत होतात आणि भक्ताच्या पार्थिव देहत्यागासमयी ते त्याला सकाम कर्माच्या बंधनातून काय करतात, मुक्त करतात. तर हे ब्रीद वाक्य आपलं सार्थ ठरवण्यासाठी भगवान श्रीकृष्ण पांडवांसमेत कुठे येतात, ह्या युद्धभूमीवर येतात. इथं पितामा भीष्म आतुरतेनं त्यांच्या प्राणनाथांची वाट पाहत असतात आणि मग ते पुढच्या श्लोकामध्ये त्यांना काय करतात, वंदन करतात की भगवंतांना आपल्या डोळ्यासमोर तसेच उभे राहावे अशी प्रार्थना ते पुढील श्लोकामध्ये भगवंतांना करीत आहे. तर भगवंत भक्ताचं हृदय जाणतात. कोणाचं हृदय जाणतात, भक्ताच, बाकी कोणाचं जाणत नाही. बाकी सगळ्याचं डिपार्टमेंट त्यांनी कोणाकडे दिलंय, मायादेवीकडे दिलंय. तर आज आपण इथे थांबूया. खूप सुंदर अशा लीला आज आपण श्रवण केल्या. तर ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की, जय.